नमस्कार, मी महेश देशपांडे पुण्याच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतोय. गेली 25 वर्ष शारीरिक शिक्षणात अध्यापनाचं काम करतोय. आता लॉकडाऊन मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपल्या विषयापुढे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. शारीरिक शिक्षण आणि खेळ क्रीडा या विषयामध्ये मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आणि या आव्हानाला आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने येईल का थोडस आपण करतोय आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयातले तज्ञ लोक आपण आज इथं बोलवले आहेत. हा जो काही वेबिनार आहे हा वेबिनार चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि समन्वय समिती महाराष्ट्र शारीरिक शिक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार आपण घेतो आहोत. मी तर उपस्थित असलेल्या तज्ञ पहिले विश्वनाथ पाटोळे सर. विश्वनाथ पाटोळे सर हे आगाशे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 94-95 ला शारीरिक शिक्षण पूर्ण केलं आहे आणि जवळजवळ 25 वर्षाच्या पेक्षाही जास्त ते ज्युनियर कॉलेजमध्ये पुणे येथील ज्युनियर कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षण शारीरिक शिक्षण अध्यापनाचं काम करतात आहे. त्यांचा सर्वात महत्वाची भूमिका होती ती शिर्डी येथल्या अधिवेशनामध्ये ते समन्वय समितीचे निमंत्रक आहेत आणि त्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती यशस्वी करण्यामध्ये. सध्या ते बालभारती मध्ये जे शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार होतोय त्या अभ्यासक्रम समितीच्या समितीवर ते समितीचे सदस्य म्हणून काम करतात. दुसरे तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत ते आहेत अभय कचरे. अभय कचरे यांचं शिक्षण BA MED फिजिकल एज्युकेशन आणि त्यांनी MBA केलंय. MBA करून ते शारीरिक शिक्षण क्षेत्रातच काम करतात आहेत. व्हॉलीबॉल मध्ये 7 वेळा नॅशनल झालेले आहेत. 3 वेळा नॅशनल झाले आहेत. 7 वेळा युनिव्हर्सिटी प्लेयर म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. तर 21 वर्षाचा वयोगट जो असतो महाराष्ट्राचा संघ व्हॉलीबॉलचा त्यामध्ये 2 वेळा नेतृत्व केलेलं आहे. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून आता स्पोर्ट्स व्हिलेज सिनियर मॅनेजर म्हणून काम करतात. याच्याशिवाय अनेक ठिकाणी उत्तम काम केलेलं आहे. MIT मध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. फिट किड्स एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड लिफ्ट स्टार्ट मध्ये 6 वर्ष ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आणि फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून एका शाळेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन मध्ये ते काम करतात. फिजिकल एज्युकेशन स्पेशलाइज्ड टीचर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे. इंटर कॉलेज स्पोर्ट्स कॉम्पिटिशन भरवलेले आहेत. असे आजचे तज्ञ अभय कसरे. दुसरे आहेत हिमांशु तिवारी यांनी BCOM MED फिजिकल एज्युकेशन आणि MPhil फिजिकल एज्युकेशन मध्ये MPhil मिळवलेले आहे. त्यांचं स्पेशलायझेशन पेडॉगॉजी मध्ये आहे. फिजिकल एज्युकेशनची पेडॉगॉजी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता सध्या HDFC स्कूलमध्ये काम करतात आहे. फिटनेस एज्युकेटर म्हणून कंपनी आहे त्याचे को फाउंडर मेंबर आहेत. लिफ्ट स्टार्ट मध्ये यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि आगाशे महाविद्यालयामध्ये ते IPS नावाचा कोर्स चालतो. ते IPS कोर्स मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम करतात. आपले जे तज्ञ आहेत ते आहेत नासिर गवंडी वर्सटाईल पर्सनॅलिटी आहे. MA केल्यानंतर MPED केलं आगाशे कॉलेजमध्येच. मोटर स्किल लर्निंग मध्ये कोचिंग करतात. ट्रायकोंदो फेडरेशन ऑफ इंडियाचा नॅशनल रेफरी आहे.
ब्लॅक बेल्ट आहे तायकांदो मध्ये. आता सध्या आकांक्षा फाउंडेशन जे आहे त्या आकांक्षा फाउंडेशन मध्ये सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम पुणे इथं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आकांक्षा फाउंडेशन मध्ये काम करतात. सिद्धार्थ पब्लिक स्कूल मध्ये सुद्धा त्यांनी 2 वर्ष काम केलेलं आहे. विशेष म्हणजे ओम सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळं तो जो सॉफ्टवेअरचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी इथं आपल्या फिजिकल एज्युकेशन मध्ये फारच उपयोगात आणलेला आहे आणि अतिशय उत्तम असे व्हिडिओ तयार करून युट्यूबवर वगैरे त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यांचं स्वतःच टायकोंडो सोबतच ते डान्स स्केटिंग आणि बास्केटबॉल याच्यामध्ये सुद्धा एक्सपर्ट आहेत. आणि विशेष काम म्हणजे व्हिडिओ अनालिसिस करतात, इव्हॅल्युएशन इन स्पोर्ट्स स्किल आणि एक्सरसाइज याचे व्हिडिओ जे आहेत त्याचा अनालिसिस करतात. फिजिकल एज्युकेशन करिक्युलम डेव्हलपमेंट जो आहे आकांक्षा फाउंडेशन मध्ये तिथं त्यांचं ऍप त्यांनी ऑनलाईन ऍप तयार केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. बरेच मोठी लिस्ट आहे. आजचे जे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांपैकी प्रथम मी पाटोळे सरांना निमंत्रित करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. पाटोळे सर, माईक तुमचा. आवाज येतोय? हो येतोय महेश सर. हा येतोय येतोय. नमस्कार. यस नमस्कार. आजच्या या वेबिनार मध्ये नव्या जुन्यांचा संगम खऱ्या अर्थाने होतोय असं या ठिकाणी मला विशेष नमूद करायचंय. अलीकडची पिढी जी आपल्याला समोर दिसतोय, अभय असेल, नासिर असेल, हिमांश असेल, ही नवीन पिढी हॅलो 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 या विषयावरती आपल्याला महत्वाचं मार्गदर्शन होणार आहे. मित्र हो, साधारणपणे आपण असं गृहीत धरतो की खेळांचा सराव घेणे, खेळांच्या टीम बनवणे आणि खेळांच्या टीम घेऊन खेळायला जाणे हा आपला फिजिकल एज्युकेशन आहे असं एक ही संकल्पना आता सध्या. परिस्थितीत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता वाढवणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा फिजिकल फिटनेस, जे HRFF आपण ज्याला म्हणतो याच्या हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस तो वाढवणे ही आपल्या शारीरिक शिक्षणाची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. आणि हे करत असताना आपण काय करतोय, आता सध्या परिस्थितीमध्ये शारीरिक शिक्षणाची स्थिती काय आहे आणि आपल्याला काय करायचंय हे आज ह्या वेबिनारचा हाच उद्देश आहे. हेच या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रामुख्याने आपल्या ज्या अडचणी येतात, आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न आम्ही आपण नेहमी शासनासमोर मांडतो, क्रीडा खाता असेल, शिक्षण खाता असेल यांच्या समोर नेहमी मांडतो. तर हे सगळं मांडत असताना ज्या अडचणी शारीरिक शिक्षणात येतात याचं प्रेझेंटेशन फारसं होत नाही किंवा विचारलं जात नाही. मला मुख्याध्यापकाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधा कमी आहेत या कधी आपण चर्चेत घेत नाही. मला खेळाच्या साहित्याच्या सुविधा कमी आहेत या कधी आपण फारशा चर्चेला घेत नाही. खऱ्या अर्थाने अडचणी त्या आपल्याला पुढे आणायच्यात. अभ्यासक्रम काय आहे, तो कसा राबवायचा आहे, कशा पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे आणि प्रत्येक मुलापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे हा प्रमुख उद्देश या ठिकाणी आपल्याला आज या वेबच्या निमित्ताने दाखवायचं आहे. शारीरिक शिक्षण राबवताना प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान जे आता तरुण पिढी आपल्या समोर बसलेले आहे आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर महेश देशपांडे या ठिकाणी बसलेले आहेत, ही सगळी तरुण पिढी शारीरिक शिक्षण राबवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि काय पद्धतीने करायचा, छोटे छोटे व्हिडिओज असतील, काही ऍक्टिव्हिटीज असतील, मुलांच्या समोर कसं देता येईल, काय पद्धतीने देता येईल, हे आपल्याला आता शारीरिक शिक्षणात आणलं पाहिजे. ही काळाची गरज आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही.
ही या निमित्ताने मला आपल्याला सूचना करायची आहे. शारीरिक शिक्षणाचा करिक्युलम काय असावा, अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर विचार केला तर काय असावा आणि कशा पद्धतीचा असावा याच्यावर सुद्धा आता आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गरज आहे की त्याच्यावर अभ्यास करण्याची, त्याचं प्रेझेंटेशन करण्याची, शासनासमोर मांडण्याची आणि समाजासमोर सुद्धा मांडण्याची. समाज मान्यता, समाज मान्यता, मी नेहमी तुम्हाला असं सांगत असतो की आपला विषय समाज मान्य झाला पाहिजे, समाजाने उचलून धरला पाहिजे. तो कधी होईल तर आपल्याकडून तसं प्रेझेंटेशन, त्या त्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्या त्या पद्धतीचं पेपर वर्क जर झालं तर हे शक्य आहे. त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की गणित असेल, शास्त्र असेल, सायन्स सारखा विषय असेल, इंग्लिश सारखा विषय असेल, याचे होमवर्क दिले जातात. आपल्याला आपल्या विषयाचा होमवर्क देता येईल का, या भूमिकेतनं आपल्याला आता जायचंय आणि त्याच्यात त्या मुलांनी तो घरी करायचा, त्याचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने करायचंय याचाही आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. याचं निश्चित मार्गदर्शन डॉक्टर देशपांडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याकडून आपल्याला होणार आहे. आणि ह्या होमवर्क मध्ये पालकांच्या भूमिका काय असणार आहे, पालकांनी आपल्या विषयात किती इन्वॉल्व्ह व्हायचंय, कसं इन्वॉल्व्ह व्हायचंय आणि त्याचा फायदा पालकांना सुद्धा होणार आहे या दृष्टीने आपल्याला आता विचारात गेलं पाहिजे. आपण साधारणपणे साहित्यासह व्यायाम करत असताना शाळेमध्ये साहित्य उपलब्ध असतं पण घरात साहित्य नसतं, मग साहित्याशिवाय व्यायाम कसा असावा, किंवा उपलब्ध असणाऱ्या साधन सुविधा ज्या आहेत त्यानुसार व्यायाम कशा पद्धतीने झाला पाहिजे, या सगळ्या बाबी आपल्याला या निमित्ताने पाहायच्या आहेत. प्रामुख्याने शारीरिक शिक्षणात येणाऱ्या अडचणी ज्याचा मी उल्लेख आता केलेला आहे की त्या समोर आल्या पाहिजेत, अध्यापनातील अडचणी समोर आल्या पाहिजेत, त्याच्यावर आपण सोल्युशन शोधलं पाहिजे. या निमित्ताने आपल्याला या वेबिनारमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. हे वेबिनार संपल्यानंतर आपलं काम संपलं, आपण ऐकलं आणि सगळा विषय संपला असं होणार नाही, ही एक महत्वाची बाब आहे. याच्यानंतर आपण प्रत्यक्षात कामाला लागतोय, कार्य करायला सुरुवात करतोय. याच्यानंतर काही सर्वेचा भाग असेल, डॉक्टर देशपांडे त्याच्यावर आपल्याला सांगतीलच की सर्वेमध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागणार आहे, आपल्याला वेगवेगळी माहिती डेटा कलेक्शन करावी लागणार आहे आणि ती कलेक्शन करून आपल्याला येणाऱ्या अडचणी, समस्या किंवा शासनासमोर जाताना ज्या ज्या बाबी आपल्याला आवश्यक आहे विथ सोल्युशन जाणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. आणि शारीरिक शिक्षणात ह्या सगळ्या अडचणी विचारात घेऊन इम्प्रुव्हमेंट कशी करायची या उद्देशाकडे आपल्याला जावं लागणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांनी आणि वेगवेगळ्या स्तरावर असलेले आपले समन्वय समिती किंवा इतर विषय संघटना ज्या राज्यावर काम करतात त्यांचे आपल्याला अनेक ग्रुप आहेत, या ग्रुपच्या माध्यमातून ह्या बऱ्याचशा समस्या आपल्याला सुटतील असं मला वाटतं. आणि आता नक्कीच तयार होऊ पुढच्या सगळ्या ह्या शारीरिक शिक्षणाच्या प्रिपरेशनसाठी, विषय महत्व वाढवण्यासाठी, समाज मान्य करण्यासाठी शासनाने याला अधिक कशी संधी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. मी आपल्याला सर्वांना अपील करतो की आपण ह्या सर्व कार्यात आता यापुढे सहभागी व्हायचंय आणि सर्वांना एकदा स्वागत करतो सर्वांचं आणि आभार मानतो. मी नंतर देशपांडे सरांना विनंती करतो की आपण पुढचं सुरू करावा. धन्यवाद पाटोळे सर. लॉकडाऊनमुळे खरं सगळं शिक्षण बंदच झालेलं आहे, कारण आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग हाच सध्या तरी त्या कोरोना रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण आपलं, शाळा सध्या बंद आहेत पण शिक्षण बंद व्हायला नको असं आपले मुख्यमंत्री पण म्हटले होते आणि ही प्रक्रिया चालू राहायला पाहिजे. इतर विषयाचं शिकवणं हे थिओरॉटिकल असतं, तात्विक असतं, त्यामुळं ते स्क्रीनवर शिक्षकांनी शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी शिकलं असं होऊ शकतं. पण शारीरिक शिक्षण हे जे आहे याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, खेळ आहेत, कौशल्य आहेत, व्यायाम आहेत, हालचाली आहेत आणि वेगवेगळ्या कृती आहेत. या सगळ्या करून घ्यायच्या असतात विद्यार्थ्याकडून शिक्षकाला आणि त्यासाठी शिक्षक समोरासमोर असणे, विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असणे हे महत्वाचं असतं. पण आत्ता परिस्थिती तशी नाही आहे आणि आपल्याला या परिस्थितीवर मात करायची, हेच खरं आज आपल्यासमोर आव्हान आहे. मग आपण जेव्हा शाळेमध्ये या विद्यार्थी समोर असतात त्यावेळेस शिकवतो, ती अध्यापन पद्धती आणि आता ऑनलाईन शारीरिक शिक्षण घ्यायचं याची अध्यापन पद्धती सारखीच आहे का? आपण जर ऑनलाईन शारीरिक शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पालक तयार होतील का? त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं?
शिक्षणाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शारीरिक शिक्षण हा विषय ऑनलाईन होतो हे शाळेच्या मुख्याध्यापकाला पटवून देणं महत्त्वाचं आहे. आणि अशा अनेक समस्या आहेत, म्हणजे कम्युनिकेशन करावं लागणार आहे शिक्षकाला, शिक्षकाला काही व्हिडिओज काढावे लागणार आहे, शिक्षकाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज माहीत करून घ्यायला लागणार आहे ज्या ऑनलाईन पद्धतीने घेता येतील. आणि या सगळ्या याच्यासाठी जी काही पेडॉगॉजी आहे, जे काही शिक्षण शास्त्र आहे शारीरिक शिक्षणाचं, ऑनलाईन शिकवण्यासाठी काही वेगळं शास्त्र आहे का, काही वेगळ्या पद्धती आपल्याला वापरायच्या का, याबद्दल मार्गदर्शन करणारे आहेत अभय कत्रे. मी त्यांना विनंती करतो अभय कत्रे सरांनी या संदर्भात पेडॉगॉजी आणि ऍडमिनिस्ट्रेशन कसं करावं, ऑनलाईन शिक्षण शारीरिक शिक्षणाचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करावं आणि ऑनलाईन पद्धतीने जेव्हा शारीरिक शिक्षण करायचं आहे त्यावेळेस जे काही कम्युनिकेशन करावं लागणार असेल, भले ते मुख्याध्यापकाशी असेल, शाळेच्या मुख्याध्यापकाशी असेल, इतर शिक्षकांशी असेल, पालकांशी असेल आणि विद्यार्थ्यांशी असेल, हे कसं करावं या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन करावं. अभय कत्रे सर माइक सुरू आहे का? अभय कत्रे सर बोला की? अभय नमस्कार, धन्यवाद पाटील सर आणि महेश. चंद्रशेखर आकाश महाविद्यालयातर्फे ऑर्गनाईज केलेला फिजिकल एज्युकेशन ड्युरिंग लॉकडाऊन सेशन मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. मी तुम्हाला काही प्रेझेंटेशन समोर दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल जी शारीरिक शिक्षणाची जी महत्वाची बाजू आहे ती पण समजण्याचा प्रयत्न करणार आहे. सो जसं तुम्ही पाहत आहात की आताची सध्याच्या कंडिशन मध्ये कोरोना मुळे जागतिक संघटनेने वैश्विक महामारी पॅन्डेमिक म्हणून घोषित केलेला आहे. जेव्हा एखादा साथीचा रोग अनेक देशात तेव्हा वैश्विक महामारी अधिकृतरित्या घोषित. कोरोना व अध्यापन शास्त्रातील आवश्यक बदल जे करायचे आहेत आपल्याला त्यासाठी महत्वाच्या बाजूस समजून घेणं महत्वाचं आहे. पहिले तर सगळ्यात महत्वाचं, यामुळे 25 मार्च 2020 पासून प्रशासनाने देशभरातील शाळा महाविद्यालय, तर त्याचं कारण हे आहे की विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या मोकळेपणाने फिरण्यावरती खेळण्यावरती बंदी आली आहे, त्यामुळे बराचसा बदल होणार आहे. हा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे परस्परांसोबत मिसळणे, अध्ययन शैली व शारीरिक हालचाली यामुळे यावरती मर्यादा आल्यात. कोरोना ही अभूतपूर्व आपत्ती आहे, तशीच ती अनेक बाबतीत इष्टापत्ती आहे. अनेक शतकातून अशी परिस्थिती कधीतरी उद्भवते. तुम्ही जर पाहिलं असेल तर युनेस्कोच्या अहवालानुसार 2020 मध्ये 188 देशात 154 कोटी विद्यार्थी घरी बसले आहेत. भारतातील जवळपास 15 लाख शाळा बंद आहेत, त्यामुळे 26 कोटी विद्यार्थी व 89 लाख शिक्षक घरी बसले आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती समस्या ही केवळ आरोग्याची समस्या याकडे असं लोक बघतायत किंवा लोकांनी बाहेर निघू नये, घरात राहावं, फिजिकल ऍक्टिव्ह राहणार, त्यामुळे मुवमेंटला बरेच लिमिटेशन येतात. पण या संकटाला शैक्षणिक समस्यांची बाजू सुद्धा आहे जी आपल्याला महत्वाची आहे आणि पाहणं गरजेचं आहे. सर्व मैदानी खेळ, स्पोर्ट्स क्लब्स, लोकोमोटर मुवमेंट्स, टीम गेम्स हे सर्व बंद झालेलं आहे. तर म्हणूनच या सर्वांचं संयतपणे मापन करणे व नवा ऑनलाईन संवाद प्रस्थापित करणे व विविध ई माध्यमांचा वापर करीत आभासी पद्धतीने शारीरिक शिक्षण देणे ही आता काळाची गरज बनली आहे. बरेच काळ घरात बंद राहिल्याने नेहमीच्या पारंपरिक संवादाची जागा आता क्रांतिकारीपणे बदललेली आहे. जर तुम्ही आता पाहिलं तर शाळांमध्ये ऑनलाईन एज्युकेशनचं प्रमोशन खूप होतोय, कारण की लोक घरामध्ये आहेत आणि त्यामुळे विविध माध्यमांचा वापर करून डिजिटल पद्धतीने अस्तित्वात आलेली नवीन संवाद पद्धती प्रभावी असल्याचे आता हळूहळू सर्वांना मान्य होत आहे. कोरोना टाळेबंदीमुळे बदललेले भावविश्व, शारीरिक शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि ते सुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली आहे. आणि बघता बघता अगदी प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरातील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झालंय. ऑनलाईन शिक्षण हे सुरुवातीला पेलायला अवघड वाटणारं आव्हान होतं. यामुळे शिक्षकांना चांगले व अद्याप ज्ञान असणे पुरेसे नसून तर तंत्रज्ञानाची सर्वांगीण माहिती असणे गरजेचं आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळवता येणे गरजेचं आहे.
शारीरिक शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजी ही आधीपासूनच वापरली जाते आणि त्याचे बरेचसे बेनिफिट्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की मी बऱ्याचशा देशांमध्ये व्हिजिट्स केले आणि तिथलं शारीरिक शिक्षण पद्धती पाहिली. प्रत्येक ठिकाणी आपल्या शारीरिक शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे. जसं बघितलं तर पेडोमीटर्सचा वापर हा स्टेप्स काउंट करून मुलांची फिजिकल ऍक्टिव्ह लाईफस्टाईल करण्यासाठी मोटिवेशन करणं महत्वाचं आहे, ते करता येऊ शकतं. विविध मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर ऑनलाईन पद्धतीने कल्पना जी वापरली गेली आहे ती उपयुक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी आहे. ऍप्लिकेशन्सच्या थ्रू तुम्हाला विविध लेवलची इन्फॉर्मेशन मिळते ज्यावर ते तुम्हाला मुलांचं शारीरिक स्वास्थ्य कसं आहे आणि त्यासाठी त्यांच्या स्वास्थ्याच्या हिशोबाने कसं ट्रेनिंग प्लॅन तयार करता येईल याचा प्लॅन करता येतो. व्हिडिओज घेऊन मुलांचे त्यावरती त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्यांना त्यांचं असेस करून त्यांना कसं स्पेसिफिक फीडबॅक देता येईल यावरती पण बराचसा इम्प्रूव्हमेंट झाली आणि त्यावरती स्किल डेव्हलपमेंट कशी करता येईल ह्याचा उपयोग झालेला आहे. अध्ययन सहाय्य करणं म्हणजे ऑनलाईन अध्यापन अशी विचारसरणी आता रूढ झाली आहे. सो फिजिकल एज्युकेशन मेथडॉलॉजी फॉर ऑनलाईन पीई. ऑनलाईन शारीरिक शिक्षण मुलांना आवडणारे बहुतेक खेळ हे सांघिक असतात कारण त्यातूनच त्यांचे सोशल अवेअरनेसची क्रिएट होतं. मात्र सामाजिक अंतर जे आता निर्बंध आल्यामुळे शक्य नाही आहे त्यामुळे काही वैयक्तिक स्वरूपाचे मर्यादित क्रीडा प्रकार ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घेता येतात. ऑनलाईन राहून अध्यापन करणे त्यासाठी विशिष्ट तयारी करणे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर समजून घेणे नवनवीन प्रकारची ऍप्लिकेशन्स माहिती करून घेणे त्यांचा सराव करणे त्यातील तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून त्यातील अडचणींवर मात करणे. नसीर सर आणि हिमांशू सर त्याबद्दल डिटेलमध्ये बोलतीलच. सखोल बाबींचा अभ्यास करून अडचणींवर मात करणे विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण देणे व त्याद्वारे अध्यापन कसे सुलभ होईल याचे मार्गदर्शन करणे अशा अनेक बाबी ज्या दैनंदिन वर्गातील अध्ययनामध्ये गरजेच्या नसतात त्या शिक्षकाला आता करावे लागणार आहे. शिक्षकाला सर्वात महत्वाची बाजू समजून घेणं हे महत्वाचं आहे की आपण जे नॉलेज त्यांना शिकवणार आहोत ते कशा पद्धतीने त्यांना देता येईल. फक्त व्हिडिओ तयार करणे असेसमेंट्स करणे याबद्दल ह्या किंवा म्हणजे जस्ट कॉग्निटिव्ह बेस्ड लर्निंग करणे उपयोगाचं नाही आहे. इट इज ही कम्प्लीट एक प्रोसेस आहे जे आपल्याला लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यास मदत करतं. कशी असावी आपली शिक्षण पद्धती आणि टीचिंग. सो टीचिंग मेथडमध्ये मुलांना सगळ्यात महत्वाचं आहे की ऑनलाईन पद्धतीसाठी अभ्यासक्रमाची पुनर्बांधणी करणे. आपलं कंटेंट जे आहे ते कंटेंट व्यवस्थित असलं पाहिजे जे ऑनलाईन पद्धतीस पूरक अध्ययन अनुभवाचा उपक्रमांचा आणि कृतींचा समावेश करता येईल त्यासाठी यथायोग्य प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना आपल्याला द्यावं लागेल. आपल्याला पाठाचे नियोजन तंत्र पाठाचा आराखडा अध्यापनाची सूत्रे या सगळ्यांचा सोप्याकडून कठीणाकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे या सर्वांचा विचार करावा लागेल. लागणारं कंटेंट व्यवस्थित तयार करून त्यासाठी लागणारं इक्विपमेंटचं प्लॅनिंग करावं लागेल. जसं मी म्हटलं की आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे यांचा सर्वांचा एकत्रितपणे करून अध्यापन पद्धती साधन विशेष साधने ऑनलाईन पद्धतीत लक्षणीय बदल करावे लागतील. इंटरनेटमुळे ज्ञानाचे महाजाल खुले झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्याला काहीच माहीत नाही असे समजून चुकीचे ठरेल. शैक्षणिक व्यवस्थापनात टेक्नोसेव्ही होणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला इफेक्टिव्ह लर्निंग करण्याचं एन्व्हायरमेंट क्रिएट आले तर तुम्हाला सगळ्यात पहिले विचार करावा लागेल की मी काय शिकवणार आहे कशा पद्धतीने मी शिकवणार आहे आणि कुणाला शिकवणार आहे. विद्यार्थ्यांना मी जे शिकवतोय ते विद्यार्थ्यांना कळतंय की नाही कळतंय या सर्वांच्या गोष्टींचा विचार करणं सारासार विचार करणं गरजेचं आहे. शिक्षकाला त्याच्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्या ध्येय काय आहे आणि त्याप्रमाणे लागणारं त्याचं इव्हॅल्युएशन याची पूर्णपणे तयारी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ऑनलाईन शिकवतो त्यासाठी तुमचं डिझाईन आणि लेआउट सुद्धा खूप महत्वाचं आहे जे मुलांना अपिलिंग असलं पाहिजे. यासाठी लागणारं तुम्हाला संभाषण कौशल्य आहे मॅनेजमेंट कौशल्य आहे या सर्व गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन क्लास ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहात तर बऱ्याचशा गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये डिसिजन अँड ऍक्शन्स जे आहेत त्यावरती शिक्षकाचा इम्पॅक्ट जो होणार आहे तो ठरेल की तो चांगला होणार आहे की वाईट होणार आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की तुमच्या मुलांचं
बिहेवियर्स ठरवण्यासाठी त्यांना पहिले टीचरचं एन्व्हायरमेंट नीट करावं लागेल, क्लास मॅनेजमेंट प्लॅनिंग वेगळं करावं लागेल. बेसिक क्लास मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी सोबत तुम्हाला कॉन्फिडन्स आणि कन्व्हिक्शन असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते समोर तुम्ही प्रेझेंट करणार आहात त्या मॅनेजमेंट टेक्निक तुमच्या मुलांच्या वयाप्रमाणे व त्या मुलाप्रमाणे म्हणजे मुलांप्रमाणे तुम्हाला करावे लागणार आहेत. तुमचं फाउंडेशन ऑफ मॅनेज जो क्लास असेल त्यासाठी तुम्हाला रूल्स आणि कॉन्सिक्वेन्सेस ठरावे लागतील, ज्यामुळे मुलांना त्यांची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी येईल, ज्या ज्या माध्यमातून आपण ते समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑनलाईन क्लासरूम मॅनेजमेंट साठी जे तुम्हाला रूल सेटअप करणार आहात त्यासाठी मुलांना स्वतःला एक रिस्पॉन्सिबिलिटी द्यावी लागेल, कारण की आपण समोरासमोर मुलांना बघणार नाही. सो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये दिसत नाही, त्यामुळे संवाद चालू ठेवायचं हे सगळ्यात मोठं अवघड खडतर आव्हान आहे आपल्याला. पण संवाद साधून या पुढच्या अध्यापन शैलीचा अविभाज्य भाग आहे तो शिक्षकांना शिकून घ्यावाच लागेल. आपली विजन आणि गोल्स क्लासच्या प्रमाणे तयार करणे, फिजिकल आणि सोशल इमोशनल एन्व्हायरमेंट ऑफ क्लास तयार करणे, या सर्व गोष्टींचा सरासर विचार करणं गरजेचं आहे. शारीरिक शिक्षणामध्ये संवाद ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत आपण वर्गासमोर विद्यार्थी बसलेले असतात त्यांना शिकवताना त्यांचे हावभाव टिपता येतात, फीडबॅक लगेच कळत असल्याने संवाद त्यांना जिवंतपणे पुढे पुढे प्रवाहित करता येतो. ऑनलाईन राहून अध्यापन करताना अनेक ऍप्लिकेशन्समध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिक्षकाला दिसत नाही, त्यामुळे समोर कोणी दिसत नाही तरी संवाद चालू ठेवायचा हे तर खरं आव्हान आहे. मात्र असा संवाद या पुढच्या अध्यापन शैलीचा अविभाग्य घटक आहे, तो शिक्षकांना शिकून घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करावं लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेस मुलांच्या संवाद मध्ये असणार ह्याचा महत्वाचा आहे. तुम्हाला संवादाची एक व्यवस्था सादर करावी लागेल. जसं तुम्हाला कुठल्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये मेसेजेस, ईमेल, टेक्स्ट, फोन कॉल या पद्धतीमध्ये कसा मुलांनी तुमच्याशी संवाद साधायचा, पालकांपर्यंत कसं पोहोचायचं, शाळेच्या अवेलेबल असलेल्या इक्विपमेंट्समध्ये त्यांची तयारी करताना त्या मुलांकडे जे इक्विपमेंट्स अवेलेबल आहे की नाही या सर्वांचा सारासार विचार कसा करायचा, या सर्व गोष्टींचा पण पूर्णपणे विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी शिक्षण पद्धती मुलांवरती शिकवण्याचा प्रयत्न करता, सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी प्लॅन करताना त्या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला मुलांना प्रत्येक वेळेस तुम्ही कम्युनिकेट करू शकणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला एखादा ग्रुप लीडर असाइन करावा लागेल. ग्रुप लीडरला टास्क देऊन ते टास्क कम्प्लीट करून घेणं त्यासाठी तुमचं महत्वाचं काम असेल. तुम्ही मुलांशी कसं बोलता, मुलांकडनं व्हर्च्युअल क्लासरूम मधनं तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळतात ह्या सर्वांचा सारासार विचार करून त्याचं तुमचं बोलण्याची पद्धती पण महत्वाची आहे. एम्पथी आणि ह्युमनाइज टच हा पण तुमचा फार महत्वाचा प्लस पॉइंट असेल जर तो शिक्षकाला व्यवस्थित कम्युनिकेट करता आला तर. शिक्षण घेताना ऑनलाईन शिकवताना तुम्हाला जनरिक किंवा सामान्यपणे सर्वांना अनुसरून असे प्रश्न विचारणं अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण की कोणीही कोणाला बघू शकत नाही. सो सोशल ऍक्टिव्हिटीज करताना या सर्व गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. तुमचा व्हॉइस टोन कसा आहे, तुम्ही फीडबॅक देताना, तुम्ही मुलांशी बोलताना, ते पण करणं गरजेचं आहे. सो टीचिंग मेथडॉलॉजीमध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे कंटेंट, इक्विपमेंट, प्रोग्रेशन आणि इव्हॅल्युएशन. त्याचप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेशन करताना काय केलं पाहिजे, तर क्लास मॅनेजमेंट प्लॅनचं करणं महत्वाचं आहे. तुमचे विजन आणि गोल्स क्लिअर असणं गरजेचं आहे. रूल्स आणि त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस कसे आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन ही तुमची अप्रोचेबल असली पाहिजे, फ्रिक्वेंट कम्युनिकेशन ठेवली पाहिजे, ग्रुप असाइनमेंट दिले पाहिजे, एम्पथी दिली पाहिजे. सध्याच्या काही उदाहरणं देतो मी तुम्हाला की शारीरिक शिक्षणामध्ये जर तुम्ही ऑनलाईन वापर करता तर तुम्हाला माहिती आहे की युट्यूब झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, हे कॉमन आहे जे सर्व लेवलपर्यंत ग्रामीण भागापर्यंत सर्व प्रमाणे पोहोचलेलं आहे. आणि यापुढे पण सुद्धा त्याचा उपयोग आपण करून चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करून शारीरिक शिक्षणाचा उपयोग आणि महत्त्व सर्वांना पटवून देऊ शकतो. पाटोळे सरांनी जसं सांगितलं की शारीरिक शिक्षणाला करिक्युलम असणं महत्त्वाचं आहे आणि करिक्युलम हा कंटेंट त्या बेसवरतीच तयार होतो ज्यावेळेस त्याचं पूर्णपणे करिक्युलम रेडी असेल. इम्प्लिमेंटेशन त्याचप्रमाणे होणार आहे. सो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस मी ऑनलाईन क्लास घेतोय तर ह्या गोष्टी सरासर विचार करून कशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवू शकतो. जसं तुम्ही पाहिलं हिमांशू सरांचे युट्यूब व्हिडिओ आहेत, नासिर गावंडी सरांचे युट्यूब व्हिडिओ आहेत, जे घरच्या घरी त्यांनी व्यवस्थित व्हिडिओज घेऊन मुलांना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये कसं शिकवता येईल याचा विचार केलेला आहे.
तसंच तुम्ही जर पीई विथ जो विक्स म्हणून आहे जे ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल की त्यांनी फिजिकल एज्युकेशन किती सोप्या पद्धतीने मुलांना समजून त्यासाठी रोज व्हिडिओ तयार करून ते अपलोड केलेले आहेत. छोट्या गोष्टी आहेत, त्या सर्वांचा वापर व्यवस्थित केला तर ई कंटेंट तुमचं व्यवस्थित होऊ शकतं आणि पेडॅजॉजिकल लर्निंग तुमची चांगली होऊ शकते. तशीच अजून काही उदाहरणं द्यायची झाली तर संकेत गावखडकर म्हणून एक आपला विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी जस्ट आता पास आउट झाला असेल 1.5 वर्षापूर्वी, तो स्वतः फिटनेसचे क्लासेस घेतो. मोटिवेट करण्यासाठी त्यांनी स्वतःचे व्हॉट्सअप स्टेटसवरती वेगवेगळे मोटिवेटिव्ह व्हिडिओ तयार केलेत. प्लस ऍडिशनली त्याला जे काही युट्यूब कुठल्याही माध्यमातून त्याला जे मिळतील त्याचा त्यांनी प्रसार करण्याचा प्रयत्न केला. सो सकारात्मक विचार वाढतील अशा पद्धतीने शारीरिक व्यायाम करताना विद्यार्थ्यांना आनंद वाटेल व त्याचा संवाद सुरू होईल अशा पद्धतीने जास्त स्वीकारला जाईल. माझ्याकडनं एक कोट आहे, अ ट्रू प्ले इज चाइल्ड इनिशिएटेड अँड चाइल्ड डिरेक्टेड. इट कॅन ऑकर ऑन ब्लँक प्लेग्राउंड, इट कॅन ऑकर विथ फ्यू टायर्स, चिल्ड्रन कॅन प्ले अँड डू प्ले वेन दे ऑल आर दे गिव्हन इज स्पेस अँड टाइम. सो हे तर शुमाकरनी हे म्हटलेलं आहे आणि मला वाटतं की ह्या सर्वांचा विचार करून शारीरिक शिक्षणाच्या टेक्निकॅलिटीज आणि व्हिडिओ करण्याच्या पद्धतीने आपण पुढे माहिती घेऊया. धन्यवाद. सर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत, मुलांना ज्या ऍक्टिव्हिटीज द्यायच्या आहेत, ती मुलं आपल्या समोर असणार नाहीयेत, ती मुलं आपल्या माघारी असणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या पुरक्ष किंवा ते त्यांच्या त्यांना अशा प्रकारची काही ऍक्टिव्हिटीज करता येतील कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज यासाठी मी हिमांशु तिवारी यांना इथं आमंत्रित करतो. हिमांशु तिवारी. थँक यू सर. सर्वप्रथम चंद्रशेखर दिसतो सर? हो दिसतो दिसतो, बोला बोला दिसतोय. सर्वप्रथम चंद्रशेखर आगाशे कॉलेज महाविद्यालय कॉलेजचे डॉक्टर आयुष देशपांडे सरांचे आयर सर व जे पण चंद्रशेखर आगाशे कॉलेज रिलेटेड स्टाफ आहे त्या सगळ्यांचे आभार ज्यांनी मला ह्या ऑनलाईन सेशन मध्ये माझे विचार माझे एक्सपिरियन्स वगैरे शेअर करायची संधी दिली. सध्या जसं सरांनी सांगितलं की लॉकडाऊन सिच्युएशन आहे आणि लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये क्लासेस फिजिकल एज्युकेशन क्लास कसा घेता येईल त्याच्यावर चर्चा चालू आहे. अवय सरांनी मेथोडॉलॉजी म्हणजे कशा पद्धतीने ऑनलाईन क्लास घेता येईल याविषयी चर्चा केली. मी माझ्या सेशन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगणार, सजेस्ट करणार कशा ऍक्टिव्हिटी कुठल्या प्रकारे ऑनलाईन सेशन मध्ये घेता येईल. सर्वप्रथम आपल्याला जेव्हा ऑनलाईन सेशन घ्यायचं आहे एकच गोष्टीचा विचार करायचा की आपण जे काय ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जागा कमी असणार आहे, आपल्याला कमी जागेवर ऍक्टिव्हिटी घ्यायची. तर कमी जागेवर ऍक्टिव्हिटी घेताना आपण काय काय घेऊ शकतो याचा पहिले विचार करावा लागेल. तर जो पण आपला फिजिकल एज्युकेशनचा कंटेंट आहे, फिजिकल फिटनेसचा कंटेंट आहे, तो लक्षात ठेवून तो कंटेंट त्या जागेवर कसा इम्प्लिमेंट कसा राबवता येईल या गोष्टीचा विचार करायचा. आता थोडक्यात एक्झाम्पल घेतो, आपल्याला ऑनलाईन सेशन कसे घ्यायचे तर आता बघा हे पण आपण ऑनलाईन घेतोय, ठीक आहे. फक्त फरक एवढा आहे की आपण समोरासमोर स्क्रीनवर आहोत. सेम व्हर्च्युअल ऑनलाईन क्लासेस देताना तुम्ही जसं मी आता तुम्हाला बोलतोय तसं तुम्ही बोलायचं इन्स्ट्रक्शन द्यायचे आणि स्क्रीनवर विद्यार्थी असणार आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दाखवतो. पहिली पद्धत ऑनलाईन क्लासेस द्यायची. पहिली पद्धत मी आता रेडी आहे, ओके, ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी. मी जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय तसंच तुम्हाला इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांना द्यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांना वेगवेगळ्या एक्सरसाइज करायला सांगायचंय. फॉर एक्झाम्पल थोडक्यात आता जर मला तुमच्याकडनं स्कोप करून घ्यायचंय तर मी तुम्हाला काय बोलणार की बघा पुढची एक्सरसाइज पुढचा व्यायाम काय आहे, स्क्वॉट. हे झाले स्कोप.
आता मी स्वॉट करतोय तुम्हाला दिसते, तसंच ऑनलाईन क्लास घेताना व्हर्च्युअल सेशन जेव्हा चालू असणार तेव्हा विद्यार्थ्यांना पण तुम्ही स्क्रीनवर दिसणार, तर ते तुम्हाला फॉलो करणार आहे. आता जसे मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय ते पण इन्स्ट्रक्शन ऐकणार आणि तुमचा जो वीड जे पण तुम्ही करताय ते तुम्हाला फॉलो करणार. ही पद्धत झाली. आता काय घेता येईल, काय घेता येईल मध्ये मी जसं तुम्हाला परत सांगितलं की आपल्याला विचार काय करायचा आहे, आपल्याकडे लिमिटेड स्पेस आहे, ओके, खूप कमी स्पेस आहे, त्याच्यात आपल्याला काय आणि कशा ऍक्टिव्हिटी घेता येते. थोडक्यात आता मी इथे उभा आहे, ठीक आहे, हे बघा ही माझी जागा आहे, ही माझी पर्सनल वैयक्तिक स्पेस आहे. एवढी जागा साधारणतः सगळ्यांच्या घरी असणारच, मात्र एवढ्या जागेवर मला काय काय घेता येईल, तर फिटनेस कंपोनंट आपण घेऊ. फिटनेस मध्ये HRPF, HRPF मध्ये स्नायूंची ताकद व दमदारपणा असतो. मग काय काय घेता येईल याच्यात, तुम्हाला स्क्वॉट घेता येतील, बंजेस घेता येतील, ठीक आहे, काही सगळे जेवढे पण सेल्फ बॉडी वेट एक्सरसाइज आहे तुम्हाला सगळे सेल्फ बॉडी वेट एक्सरसाइज घेता येतील. जेव्हा मी क्लासेस घेतो, आता तुम्ही जर बघा माझ्या इथं अवतीभोवती वॉल पण आहे, तर मी विद्यार्थ्यांना सांगतो की जिथं पण तुम्हाला वॉल दिसणार तुम्ही वॉल पुशअप्स करा. जर चेअर किंवा बेड असेल तुम्ही त्याच्यावर इन्क्लाइन डिक्लाइन पुशअप्स करू शकता. वॉटर बॉटल, आपल्याला जेव्हा रेजिस्टन्सचा व्यायाम करायचा असतो वजन विथ वेट, तर काय आपण काय करतो जिम मध्ये वेट मारतो, पण आता घरी अवेलेबल असणार आहे का, नाही. तर हे एक उदाहरण आहे की जर पाण्याची बॉटल असेल त्याच्यात पाणी भरावे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वजन वेट फील होईल आणि तुम्ही जे पण डंबल्सनी व्यायाम करतात तसा व्यायाम तुम्ही वॉटर बॉटल करू शकतात, शोल्डर, ठीक आहे. त्याचनुसार उशी पिलो घेऊन पण तुम्ही वेगवेगळे व्यायाम करू शकतात. हा एक वजन आहे, जड रेजिस्टन्स, जम्पिंग जॅक. मी सगळे तुम्हाला उदाहरण देतोय तुम्ही काय करू शकता. जोर, दंड, बैठक, डिप्स, हे सगळे प्रकार तुम्ही जागेवर घेऊ शकता. दुसरा प्रकार म्हणजे योगा. योगा हा असा फॅक्टर आहे किंवा योगा ही गोष्ट अशी आहे जे तुम्ही लिमिटेड स्पेस मध्ये घेऊ शकता. मग त्याच्यात सूर्यनमस्कार तुम्ही घेऊ शकता, त्यानंतर जेवढे पण मेडिटेशन, प्राणायाम किंवा जेवढे पण उभे राहून, बसून किंवा झोपून आसन आहे ते सगळे तुम्ही योगा या प्रकारामध्ये घेऊ शकता. त्यानंतर फंडामेंटल मुवमेंट स्किल्स म्हणजेच मूलभूत हालचाली. आता मूलभूत हालचालीमध्ये काय येतं, जम्पिंग उड्या मारणे, ओके, लंगी घालणे, हॉपिंग, रनिंग, बॅलन्स वगैरे करणे, तोल करणे, तोल सांभाळणे, स्ट्रेचिंगचे प्रकार येतात, ट्विस्टिंग, टर्निंग, असे वेगवेगळे प्रकार येतात. किंवा काही कॉर्डिनेशनचे प्रकार येतात, कॅचिंग थ्रोईंग कॉर्डिनेशन झाला, किंवा कॅचिंग थ्रोईंग स्किल झाली, बॉल फेकणे, रोलिंग, या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहे, या तुम्हाला जागेवर घेऊ शक हे तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आता हा बघा, हा माझ्याकडे काय न्यूजपेपर, काय केलेलं आहे मी न्यूजपेपर घेतलाय, तुम्ही कुठलाही पेपर घेऊ शकता. त्याचा असा गोळा बनवून तुम्ही विद्यार्थ्यांना कॅचिंग स्किल शिकू शकता. कॅचिंग याच गोळाचा वापर करून तुम्हाला थ्रोईंग शिकवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, बॉटल तर कुठलाही टार्गेट घ्या, त्याला जमिनीवर ठेवा व त्याला थ्रो करायला लावा. ओव्हरआर्म थ्रो, अंडरआर्म थ्रो, हा एक उदाहरण. अशा तुम्ही घरच्या वस्तू वापरून भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकतात. अजून उदाहरण द्यायचं ठरलं तर आता बघा, माझ्या घरी ड्रम होतं, ड्रम, आता मी वेट फील करू शकतो, मी वजन फील करू शकतो, तर मी याच्याही पण वेगवेगळे व्यायाम करू शकतो. हे बघा, हा एक व्यायाम झाला, ठीक आहे. नंतर हेच जाऊन मी लंजेस करू शकतो, हेच घेऊन मी स्क्वॉट करू शकतो. थोडक्यात मला हे म्हणायचंय की तुम्ही जेव्हा व्यायाम घेतात तेव्हा घरी काय काय वस्तू अवेलेबल होऊ शकतात ज्याचा वापर करून आपण वेट एक्सरसाइज करू शकतो,
आणि कशा पद्धतीने धरून काय एक्सरसाइज करू शकतो हा विचार करायचा आहे. घ्यायची पद्धत काय आता बघा, जसं आपण सेम टू सेम मी जसं आता तुम्हाला इन्फॉर्म करतोय, इन्स्ट्रक्शन देतोय, तुम्हाला सूचना देतोय आणि एक्सरसाइज करून दाखवतोय, असंच लाईव्ह सेशन तुम्ही विद्यार्थ्यांवर घेऊ शकता. दुसरी गोष्ट, अजून कुठल्या प्रकारे तुम्ही ऍक्टिव्हिटी घेऊ शकता, दुसरा प्रकार म्हणजे स्वतःचा व्हिडिओ काढा काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना. फॉर एक्झाम्पल, उदाहरण जर घेतलं तर मला मुलांना जम्पिंग जॅकचा व्हिडिओ पाठवते, मी काय करणार, व्हिडिओ बनवणार जम्पिंग जॅक करताना, तो व्हिडिओ शूट करणार आणि स्कूलची जी वेबसाईट असते किंवा स्कूलचा जो ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप असतो किंवा काही स्कूलमध्ये ईमेल्स वगैरे स्कूलचे असतात, त्या स्कूलवर मी माझे हे बनवलेले व्हिडिओ अपलोड करणार, तर विद्यार्थी ते व्हिडिओ बघून घरी व्यायाम करू शकतात. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार म्हणजे व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर मुलांना जर ती लिंक दिली तर मुलं ते व्हिडिओ बघून एक्सरसाइज किंवा व्यायाम किंवा मोबाईल हालचाली जे पण आहे कृती ते करू शकता. पुढचा प्रकार, हा एक महत्वाचा प्रकार आहे. जसं आता अभय कचेरे सरांनी माझ्या अगोदर एक लेक्चर छोटस व्याख्यान घेतलं, त्यांनी काय केलं, त्यांनी पीपीटी बनवलं होतं आणि ते पीपीटी शेअर करत होते व पीपीटी मध्ये जे पण मुद्दे होते ते बॅक साईडला मांडत होते, ते बोलत होते. तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या खेळांशी रिलेटेड वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड तुम्ही पीपीटी बनवू शकता. फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षणाशी संबंधित जे पण माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्या तुम्ही त्याच्यावर तुम्ही पीपीटी बनवू शकता. किंवा व्यायामावर व्यायाम, वेगवेगळे जे व्यायाम आहे त्याच्यावर तुम्ही पीपीटी बनवून ते पीपीटी मुलांना दाखवून त्याच्यावर तुम्ही व्याख्यान घेऊ शकता, लेक्चर. सेम जसं आता याच्या अगोदर अरे कचेरे सरांनी पीपीटी दाखवलं, तसंच पीपीटी तुम्ही मुलांना दाखवू शकता. मोस्टली हायर ग्रेडला तुम्ही हे करू शकता. मी परत रिपीट करतो, लाईव्ह सेशन घेणं काय खूप मोठी म्हणजे किचकट बात नाहीये. फक्त काय करायचंय, आपल्याला माहितीये की काय व्यायाम घ्यायचंय, आपल्याला माहिती कमी जागेवर घ्यायचंय, त्याची लिस्ट बनवून घ्या, लेसन प्लॅन बनवून घ्या आणि जसं आता लाईव्ह सेशन चालू आहे तसा सेशन घ्यायचंय. जसं आपण ग्राउंडवर असताना मुलांना समोर फेस टू फेस सेशन घेतो की यस रोटेटिव्ह आर्म, कम ऑफ स्टार्ट जम्पिंग, जम्पिंग करा, ओके स्ट्रेचिंग करा, हे असं तुम्ही स्क्रीन समोर क्लास घ्यायचा, ही एक पद्धत. दुसरी पद्धत, स्वतःचा व्हिडिओ बनवून तुम्ही साईटवर अपलोड करू शकता, ऑफिशियल साईटवर तुमच्या स्कूलच्या, आणि मुलांना ते रेफर करायला लावू शकतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. जसं अभय सरांनी तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं तसं तुम्ही प्रेझेंटेशन बनवून तुम्ही मुलांवर लेक्चर म्हणजेच व्याख्यान घेऊ शकतात. या सगळ्या पद्धती झाल्या ऑनलाईन याची. अजून एक गोष्ट, तुम्ही काय करू शकता, स्वतःचा व्हिडिओ समजा तुम्हाला कम्फर्टेबल नसेल, तुम्ही कम्फर्टेबल नसाल की यार मी समोरासमोर कसं व्यायाम घेऊ, मला प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही काय करू शकता, स्वतःचा व्हिडिओ बनवायचा. परत लक्ष ठेवा, जर तुम्हाला हे सगळं कम्फर्टेबल नसेल तर काय करायचं, स्वतःचा व्हिडिओ बनवायचा, तो व्हिडिओ मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जिथं पण तुम्ही सेशन घेणार आहात त्याच्यात सेव्ह करून, आत्ता असं लाईव्ह सेशन चालू आहे आपलं, तसं सेशन घेताना शेअर करायचा. म्हणजे अभय कर्ते सरांनी काय केलं की पीपीटी बनवला होता आणि तो शेअर केला, म्हणजे तुम्ही पीपीटी बघू शकत होते. तसंच व्हिडिओ पण बनवायचा आणि व्हिडिओ बनल्यानंतर फक्त तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट करून त्याला शेअर करायचा, म्हणजेच काय होईल, तो व्हिडिओ प्ले होईल आणि विद्यार्थी तुमच्या सेशन मध्ये तुमचा जो व्हिडिओ आहे ते बघून सगळं व्यायाम करू शकता. परत एंड ऑफ दिस लेक्चर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय काय घेऊ शकता. विविध व्यायाम प्रकार तुम्ही जागेवर घेऊ शकता, बॉडी वेट, सेल्फ बॉडी वेट च्या मदतीने. घरात जे पण वस्तू आहे छोट्या छोट्या, जे जड असतील, कुलूप म्हणा, उशी म्हणा किंवा पाण्याची बॉटल म्हणा, ह्या सगळ्या विटा म्हणा, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही या सगळ्या वस्तूंचा वापर करून तुम्ही व्यायाम घेऊ शकता. थोडस जर तुम्हाला जे घरी जर स्टेप पाळे असतील त्याच्यावर पण तुम्ही व्यायाम घेऊ शकता. घेताना फक्त तुम्ही हाच विचार करायचा आहे की मी कितपत आणि किती क्रिएटिव्हली मुलांना स्किल
शिकू शकतो. फॉर एक्झाम्पल मी काय तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिलं होतं, जर मुला घरी चेंडू नाहीये, बॉल नाहीये, तर मी काय केलं, मी कागदाचा गोळा कागदाचा बॉल बनवला आणि त्याच्याने मुलांना कॅचिंग थ्रोईंग हे सगळं शिकवलं. आता आपल्याकडे आपण कोणता वापर करतो, ठीक आहे, ग्राउंडवर असताना आपण कोणता वापर करतो, तर कोण कोण घरी नसणार आहे, मग काय करायचं, मग छोट्या छोट्या वस्तू जसं छोटी बॉटल झाली, बॉटलचे टोपन झाले, कॅप झाली किंवा काही पण झालं, साप झालं, पेन झाली, या सगळ्या गोष्टींचा वापर करून खाली मार्किंग करू शकतो आणि त्याच्या अवतीभोवती मुलांना व्यायाम करायला लावू शकतो. जम्पिंगचे भरपूर प्रकार आपण करू शकतो. हे जे ग्राउंड आहे, ग्राउंड इथं खडूनी खडूनी तुम्ही चौकन आखू शकता, सर्कल आखू शकता किंवा कुठलीही मार्किंग करू शकता. आजकाल जर तुम्ही फेसबुकवर बघितलं असेल तर भरपूर व्हिडिओ अशी येत आहेत फेसबुकवर जे टेरेसवर वर्कआउट करताना दिसत आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी खाली आखलेलं आहे आणि त्याच्या विद्यार्थी किंवा मुलगा जो पण आहे तो बघून एक्सरसाइज करतो, हे पण तुम्ही करू शकता. तर हे ते थोड्यात म्हणायचं असं की हे काय खूप किचकट बाब नाहीये, जे आपण सेशन्स घेतो तसंच घ्यायचंय. परत रिपीट करतो एंड करता करता की तुम्ही लाईव्ह सेशन घेऊ शकता असे. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवून एकदा शेअर करून लाईव्ह सेशन मध्ये दाखवू शकता किंवा वेबसाईटवर टाकून मुलांना करायला लावू शकता. आणि शेवट म्हणजे पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही व्याख्यान त्याच्यावर लेक्चर देऊ शकता. या गोष्टी जरी केल्या तर तुमचं ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे किंवा काय घ्यायचं त्याच्यात ऍक्टिव्हिटी काय घ्यायचं हे तुमचं क्लिअर होतं. थँक्यू. धन्यवाद हिमांशु. धन्यवाद. येस थँक्यू सर. थँक्यू ऑल. बरेच प्रश्न आलेले आहेत, आपण प्रश्न शेवटी घेऊया. काही जणांनी प्रश्न विचारलेत अभय कथरे सरांना आणि हिमांशुला सुद्धा, पण ते प्रश्न आपण शेवटी घेऊया. आता हिमांशुनी बऱ्याच ऍक्टिव्हिटी सांगितल्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या, पण ह्या ऍक्टिव्हिटी सांगत असताना एक महत्वाची गोष्ट सांगितली की व्हिडिओ बनवा. प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा. व्हिडिओ बनवायला गेलं तर व्हिडिओ तर बनतो मोबाईलमध्ये, पण मग बऱ्याच वेळा त्याचा साईज खूप मोठा असतो, तो अपलोड होत नाही, किंवा अनेक अशा तांत्रिक अडचणी आपल्याला येतात, व्हिडिओ व्यवस्थित आलेला नसतो. मग ह्याचे काय कारण असतात, हे टेक्निकल बाब आहे आणि ही शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकालाही टेक्निकल बाब येईलच असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून आपण ही बाब कशी सॉल्व्ह करायची, ही समस्या कशी सोडवायची, यासाठी नासिर गवंडी यांना आमंत्रित केलेलं आहे. नासिर गवंडी यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण काम केलेलं असल्यामुळे त्यांना त्यांचे बरेच व्हिडिओ युट्यूबवर पण आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी ते व्हिडिओ बनवलेले आहेत. मी नासिर गवंडींना विनंती करतो की त्यांनी त्या तांत्रिक बाबीबद्दल आणि काही ऍक्टिव्हिटीज बद्दल सुद्धा, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या त्या वेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेतात, म्हणजे ऑनलाईन ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी क्रिएटिव्हिटी आपल्याला लागणारच आहे, हिमांशु सरांनी सांगितलं, पण तरी पण क्रिएटिव्हिटी काय आणखीन वापरता येईल हे सुद्धा नासिर गवंडी सरांनी व्हिडिओ बनवत असताना ते सुद्धा सांगावं अशी मी त्यांना रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. तर इंट्रोडक्शन तर सरांनी दिलंच आहे, माझं नाव नासिर गवंडी, आकांक्षा फाउंडेशनमध्ये काम करतो. तर आता व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत, काही मुद्दे आहेत त्यामध्ये ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण टेक्निकल पार्ट ऑफ टीचिंग पी ऑनलाईन, तर याच्यामध्ये पाच मुद्दे आज आपण शिकणार आहोत, कारण हे बेसिक व्हिडिओ बनवण्यासाठी पाच मुद्दे खूप गरजेचे आहेत. तर ते कोणते असणार आहेत, तर व्हिडिओ मेकिंग, अरेंजमेंट अँड सेटअप. तर सेटअप कसा लावायचा ऍक्टिव्हिटीचा आणि व्हिडिओ शूट कसा करायचा. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड मॅनेजमेंट वाईल शूटिंग व्हिडिओ. व्हिडिओ शूट करत असताना बॅकग्राऊंड वगैरे ज्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या आहेत, त्या कशा असाव्यात. त्यानंतर आहे व्ह्यूज अँड अँगल्स ऑफ कॅमेरा, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे, व्ह्यूज अँड कॅमेराज. तर ह्याच्यामध्ये अँगल्स खूप महत्वाचे आहेत ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करताय. त्यानंतर आहे डेटा मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स, हे खूप महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. आणि लास्ट मुद्दा आहे तो बेसिक व्हिडिओ एडिटिंग फॉर पीई लेसन्स, ते लास्टला आपण व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे आणि कोणते ऍप वापरायचे त्याच्यावरती आपण बघणार आहोत. आता सर मी योगेश सरांना विनंती करेन की स्क्रीन शेअर करावी माझी.
स्क्रीन दिसते सर नसीर सर तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का योगेश केली आहे मी दिनेश नाही सर रॉंग नंबर लागला तर जोपर्यंत स्क्रीन येत नाही आपण त्याबद्दल थोडस जाणून घेऊ तर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो आहे आपला तो असणार आहे व्हिडिओ मेकिंग अरेंजमेंट अँड सेटअप तर सुरुवातीला आपण त्याच्यावर बघूया स्क्रीन शेअर आले सर आले आले ओके ओके तर लॉकडाऊन मधील शारीरिक शिक्षण कसे त्यामध्ये टेक्निकल पार्ट काय असतो आपण बघणार आहोत आता मुद्दे आपण आता डिस्कस केले पाच मुद्दे तर फर्स्ट मुद्दा आहे तो व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठीचे व्यवस्थापन तर व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठीचे लागणारे साहित्य काय काय लागतं तुम्हाला सर्वप्रथम आता तुम्हाला लागणार आहे स्मार्टफोन ट्रायपॉड लॅपटॉप डेटा केबल चार्जर आणि पाठ नियोजनाची वही ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लेसन नोट जसं अभय सरांनी सांगितलं तुमचे लेसन्स रेडी असले पाहिजेत तर नेक्स्ट मुद्दा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो ट्रायपॉडचा आता ट्रायपॉड म्हणजे काय तर इथं राईट साईडला तुम्हाला वरती दिसेल ज्याच्यावरती तुम्ही मोबाईल स्थिरपणे लावू शकता शूटिंग करत असताना बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांच्या हातात मोबाईल देतो किंवा उशीला लावून किंवा कोणत्याही गोष्टीवरती ठेवून मोबाईल आपण दाखवतो शूटिंग करतो व्हिडिओ पण ते योग्य नाहीये तर त्यासाठी आता तुम्ही म्हणाल की ट्रायपॉड सगळ्यांकडे अवेलेबल नाहीये तर आपण कशाचा उपयोग केला पाहिजे तर यामध्ये आहे चेअर आहे आणि तुमचा जो चहा प्यायचा जो कागदी ग्लास आहे त्याच्यापासून ट्रायपॉड कसा बनवायचा त्याचा छोटासा आपण आता डेमो बघणार आहोत तर स्क्रीन ऑन करेन माझी योगेश सर मला झूम कराल का सर्वप्रथम आपण ज्या वेळेस ट्रायपॉड बनवतो त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला लागणार तर एक म्हणजे तर सेलो टेप तुमच्याकडे हवी आहे सेकंड थिंग तुमच्याकडे एक पुट्टा हवा आहे किंवा न्यूज पेपर हवा आहे देन चेअरचा वापर करायचा तुमच्या घरामध्ये चेअर असेल कुठची असेल तर त्याचा बॅक साईडचा जो एरिया आहे तुम्ही युज करायचा आहे त्यासाठी आता सिम्पल पद्धत काय आहे तुम्हाला सांगतो मी तर सुरुवातीला तर तुमच्याकडे स्मार्टफोन हवाय आणि एक प्लास्टिक पेपर हवाय तुम्हाला दिसत असेल जसं की दूध बनव दूध तुम्ही घेता त्यामध्ये पण प्लास्टिक पेपर तुम्हाला भेटतो बऱ्याचशा स्टेशनरी स्टोर्स मध्ये भेटत तर मोबाईलला तुम्ही ह्या पाऊच मध्ये टाकायचा आहे प्लास्टिकच्या या प्रकारे ठीक आहे त्यानंतर मोबाईलचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो तुम्हाला युज करायचा आहे ह्याच्यामध्ये ओके तर त्यानंतर आपण घेणार आहे सेलो टेप तर सेलो टेप घ्यायचे आहे कट करून सेलो टेप घेतल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या वरती सेलो टेप लावायचे आहे इथं प्लास्टिक पिशवीच्या वरती ठीक आहे त्यानंतर हा मोबाईल तुमचा हँगिंग पोझिशन मध्ये राहील हे तुम्ही चिटकवून घ्या सेलो टेपने तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी तर आता याची मुवमेंट जी आहे ती रोखण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत परत सेलो टेप घ्या आणि हा जो पुट्टा आहे त्याला तुम्ही बेंड करू शकता या प्रकारे बेंड केल्यानंतर हा पुट्टा जो आहे तुम्हाला याच्या बॅक साईडला लावून सेलो टेपनी अजून एक सेलो टेप लावायचा आहे आणि ते खालीपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे या प्रकारे तर या प्रकारे तुमचा ट्रायपॉड जो आहे तो बनून रेडी होईल तुम्ही जो काही व्हिडिओ शूट करायचा आहे तुम्हाला तुम्ही या पद्धतीने इथं करू शकता तर याच्यामध्ये सेलो टेप जास्त वापरा युजफुल होईल
तर मोबाईलची जी मुवमेंट आहे तुम्ही हलवू शकता, अँगल जसा तुम्हाला हवाय तसं तुम्ही सेट करू शकता. सेकंड थिंग काय आहे, नेक्स्ट वन, तर तुम्हाला जो ग्लास असतो घरामध्ये व्हाइट कलरचा, हा असा ग्लास तुम्हाला भेटतो. तुम्हाला याच्यामध्ये कटिंग करायचं आहे ग्लासला, तर दोन प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता हा ग्लास. एक तुम्ही वरून हा कट करायचा आहे, मी ऑलरेडी कट केलाय कारण वेळ नाही आपल्याकडं, तर ह्या पद्धतीनं तुम्ही कट करा. तर साईडला ह्याला इथं खास ठेवलेले आहे मी इथं, तर हे जे मोबाईलची जी रुंदी असती त्यानुसार तुम्हाला हा एक कट करायचा आहे. तर हा मोबाईल जो आहे तुमचा ह्याच्यामध्ये बसेल या प्रकारे, आणि ह्या प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्हाला फ्रंट कॅमेरा युज करायचा जसं मी बोललो, तर फ्रंट कॅमेरामध्ये तुम्ही सेट कसा करा कॅमेरा, कॅमेरा सेट केल्यानंतर मोबाईल तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप छान पद्धतीनं हा तुमचा ट्रायपॉड जो आहे तो रेडी होतो. तुम्ही बघत असाल इथं, तर तुमचा जो ट्रायपॉड आहे तो रेडी आहे. आता तुम्ही हे किती हाईट तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता, तुम्हाला ज्या प्रकारे हाईट हवी आहे मोबाईलला. तर एक टेबल मी युज केलेला आहे, त्याच्यावरती मी हे ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे पुढे आपण बघणार आहोत. आता सर हा जो ग्लास आहे त्याला मी बॅक साईडला कटिंग केलेली आहे, तर ती कटिंग जी आहे ती क्रॉस पद्धतीने केलेली आहे. तर याचा वापर कुठं होतो तुम्हाला नंतर कळेल. आता हा कॅमेराचा लुक जो आहे तो वरच्या साईडला झालेला आहे. आता हाच लुक जर तुम्हाला खाली करायचा आहे, डाऊन प्लेसिंग ह्याला म्हणतो आपण टेक्निकल बाबत बघणार आहे. आता हा कॅमेरा बघा खालच्या दिशेला गेला आहे, हा कॅमेरा खालच्या दिशेला, याचा जो फेसिंग आहे तो खालच्या साईडला आहे. आणि जर तुम्हाला वर फेसिंग करायचं असेल तर हा ग्लास फक्त तुम्ही उलटा ठेवा आणि याच्यामध्ये मोबाईल ठेवा. तर आता हा फेसिंग वरच्या साईडला झालेला आहे. तर तीन अँगल्स याच्यामध्ये येतात, आता आपण पुढे बघणार आहोत त्या बाबतीत. तर नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊया आपण आता. तर नेक्स्ट जो पार्ट आहे, सर स्क्रीन शेअर करायचं आहे. योगेश सर तर आता कोणते पार्ट यामध्ये महत्वाचे आहेत आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर ट्रायपॉड कसा बनवायचा आपण बघितला ग्लास पासून आणि चेअर पासून. तर व्हिडिओ चित्रीकरण करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण बघूया. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे पार्श्वभूमी, म्हणजेच काय तर बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड तुम्ही ज्या प्रकारे ठेवता, म्हणजे फेंट बॅकग्राऊंड असेल तो बॅकग्राऊंड कसा असावा, तर प्लेन असावा, स्ट्रक्चर्ड नसावा. बॅकग्राऊंडच्या आजूबाजूला स्पेस असावी. अगर स्पेस कमी असेल तर तुम्ही कोणती सेटिंग वापरायची त्यामध्ये मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला. पोषक तुमचा कसा हवा, तर पोषक तुम्ही ज्या प्रकारे तुमची भिंत आहे, सपोज भिंतीचा कलर जर प्लेन असेल तर तुम्ही डार्क कलरचे कपडे घाला, आणि जर डार्क कलरची भिंत असेल तर तुम्ही प्लेन कलरचे कपडे घाला. कारण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करता, शूट करून झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एडिटिंगला जाता मोबाईलमध्ये व्हिडिओ घेऊन, त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओचा जो कॉन्ट्रास्ट वगैरे आहे तो सेट करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो त्या गोष्टीचा. आता इथं तुम्ही खाली बघू शकता पोशाख कसे असावे याच्यामध्ये. दोन आहेत, एक व्हाइट पोशाख आहे, व्हाइट पोशाख आहे, त्यामध्ये बॅक कलरचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्हाइट आहे, त्यामध्ये बघा तो पूर्ण क्लिअर दिसतोय टीचर. आणि दुसरा बॅकग्राऊंड रेड आहे आणि त्यामध्ये सेम कलरचा त्यांनी टी शर्ट घातलाय, त्यामुळे तर रेड रेड असल्यामुळं तेवढं इफेक्टिव्ह त्यामध्ये दिसत नाही. आणि ह्याचा परिणाम होतो ते मुलांच्या स्टिम्युलस व्हेरिएशन वरती, म्हणजेच काय तर चेतक बदल. मुलं ज्यावेळेस व्हिडिओ बघतात त्यावेळेस व्हिडिओ क्लिअर आणि स्पष्ट असेल तर त्यांचा चेतक बदल होतो आणि ते फोकस राहतात त्या व्हिडिओवरती, अन्यथा ते फोकस राहणार नाहीत. तर नेक्स्ट आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ज्यामध्ये, तर कॅमेराची दृश्य आणि चित्रीकरणाचे कोण, म्हणजेच काय तर व्ह्यूज आणि अँगल्स.
आता तीन प्रकारचे आपण यामध्ये जास्त घेतले नाही, जेवढे व्हिडिओ एडिटिंग साठी आपल्याला लागणार आहेत तेवढेच आपण घेतलेले आहेत. तर कॅमेरा मोड आहे याच्यामध्ये, तर तीन मोड आपण युज करू शकतो. एक पहिला मोड आहे तो टीव्ही मोड, त्याच्यामध्ये पूर्ण स्क्रीन दिसतीये, एक नंबरचा इमेज आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही. तर टीचर जो आहे तो पूर्ण दिसतोय आणि सेटिंग जी आहे ती 1:1 असं याच्यामध्ये आहे. पुढे तुम्हाला ते कळेल 1:1 म्हणजे काय असतं. नेक्स्ट पार्ट आहे तो सेकंड नंबरचा, तो क्लोजअप मोड. ज्यावेळेस तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय मुलांना, तर इन्स्ट्रक्शन देताना हा क्लोजअप व्ह्यू तुम्ही व्ह्यू करू शकता. तर याच्यामध्ये खूप डिटेल माहिती तुम्हाला देताना तुमचा आवाज, बऱ्याच वेळा तुम्ही लांब थांबून इन्स्ट्रक्शन देत असताना आवाज तुमचा क्लिअर जात नाही, तर त्यावेळेस जवळ उभारून तुम्ही हा क्लोजअप मोड तुम्ही युज करायचा शूटिंगला. त्यानंतर डाऊन प्लेसिंग मोड, ज्यावेळेस एखादी ऍजिलिटीची ड्रिल असेल किंवा तुम्ही कोणतेही एक्सरसाइज जे पायापासून दाखवता, तर त्यावेळेस तुमचा फोकस जातो डाऊन प्लेसिंगला असला पाहिजे. जसं मी आता ट्रायपॉड मध्ये तुम्हाला दाखवलं की मोबाईलचा अँगल खाली कसा झाला पाहिजे तो, तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्ही ऍजिलिटी ड्रिल पायाचे स्किल दाखवत असाल, पायापासून केले जाणारे, आणि जर तुमचा पूर्ण व्ह्यू ठेवला म्हणजे टीव्ही मोड जर तुम्ही ठेवला, तर मुलांचं लक्ष तुमच्या हावभावावरती म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे जातो आणि पायाकडे लक्ष मुलांचं जात नाही. मग तो पायाकडे लक्ष जाण्यासाठी आणि ते स्किल परफेक्टली समजण्यासाठी हा डाऊन प्लेसिंग मोड हा तुम्ही युज करायचा आहे. त्यानंतर कॅमेरा दृश्य आहेत म्हणजेच काय तर व्ह्यू. आता पाच व्ह्यू आपण ह्यामध्ये वापरले आहेत, तर पाच व्ह्यू आपण ह्याच्यामध्ये वापरत आहोत. त्यामध्ये फ्रंट व्ह्यू आहे, साइड व्ह्यू आहे, देशपांडे सर आवाज येतोय का माझा? हॅलो येतोय ना सर? आवाज येतोय, येतो, बोला बोला. सर माझा आवाज येतोय का? हो येतोय येतोय. ओके ओके, कुणाचा तरी फोन येतोय सर, कुणी तर फोन करतात सॉरी त्यामुळं. तर नेक्स्ट आपण बघतोय याच्यामध्ये, तर नेक्स्ट आहे तर साइड व्ह्यू आहे. आता तुम्ही फ्रंट व्ह्यू कुठं वापरायचा, तर लंजेस सॉरी तुम्ही जम्पिंग जॅक्स वगैरे अशा ज्या एक्सरसाइज ज्या समोरनं बघितल्या जातात त्यामध्ये तुम्ही फ्रंट व्ह्यू युज करा. साइड व्ह्यू आहे तो लंजेस साठी युज करा, कारण लंजेस तुम्ही फ्रंट व्ह्यून पण घेऊ शकता, पण ज्यावेळेस तुम्ही लंजेसचा व्ह्यू घेता त्यावेळेस तुमचा नीचा जो पोर्शन आहे तो टोच्या पुढे नाही गेला पाहिजे, तर ते मुलांना क्लिअरली समजून नाही. तर साइड व्ह्यू हा लंजेस साठी वापरला जातो. अशा काही एक्सरसाइज ज्या साईडहून घेतल्या जातात तर त्याचा व्ह्यू साईडनं असावा. त्यानंतर डायगनल व्ह्यू आहे, दोन एक्सरसाइज मी खाली एक्सरसाइज दिलेली आहे तुम्हाला. तर डायगनल व्ह्यूचा यूज काय होतो, तर तुम्ही लंजेस साईडनं दाखवू शकता आणि जम्पिंग जॅक्स फ्रंटने दाखवू शकता, पण काही वेळ अशी गरज असते की दोन्ही अँगल त्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजेत. जसं की तुम्ही सूर्यनमस्कार करता, सूर्यनमस्कार बऱ्याच वेळा आपण साईडनं साईड व्ह्यूनी रेकॉर्ड करतो, पण जर तुम्ही डायगोनल व्ह्यूनी जर सूर्यनमस्कार रेकॉर्ड केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग होते आणि दोन्ही क्रिया त्यामध्ये दिसून येतात. त्यानंतर बॅक व्ह्यू आहे, तर इमेज 4 मध्ये दाखवलेला आहे. काही एक्सरसाइज माझे व्हिडिओज आहेत युट्यूबवर, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे सगळे व्ह्यू त्यामध्ये यूज केलेले आहेत आणि ते कुठे यूज होतात तुम्हाला ते कळेल बघितल्यानंतर. तर बॅक व्ह्यू दाखवलेला आहे. त्यानंतर बर्ड आय व्ह्यू, आता बर्ड आय व्ह्यू मध्ये काही एक्सरसाइज मी दाखवले, तर पश्चिमोत्तानासनाची एक्सरसाइज आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की वरून फोकस दिसतो कॅमेरा. आता नेक्स्ट आहे डेटा व्यवस्थापन आणि देखभाल. आता हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये. तर हा पार्ट काय आहे, तर डेटा सेव्हिंग. आता डेटा सेव्हिंग कशी करायची, तर तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ करत असताना पूर्ण अख्खा व्हिडिओ एकत्र करता, म्हणजे तुम्ही इन्स्ट्रक्शन देण्याआधी तुम्ही येऊन उभारता, तिथं उभारल्यानंतर तुम्ही कॅमेरा सेट करता, परत प्ले करता, त्यानंतर तुमच्या काही हालचाली होतात, त्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात करता. आणि हे करत असताना एक एक्सरसाइज दाखवल्यानंतर परत तुम्ही काही गोष्टी बघणार असतात तुमच्या नोटबुकमध्ये, नेक्स्ट एक्सरसाइज कोणती आहे, तो जो ट्रान्झिशनचा पिरियड असतो तो पण रेकॉर्ड केला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही एकच फाईल मोठी बनवता तर तुमचा डेटा अतिशय मोठा होतो, आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ऍपमध्ये तो व्हिडिओ घेऊन जाता एडिटिंगला, त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो. ते काय प्रॉब्लेम येतो तुम्ही पुढे आपण बघणार आहोत प्रॅक्टिकलमध्ये. तर एक एक फाईल सेपरेट असावी. सपोज तुम्ही जम्पिंग जॅक्स करता, लंजेस करता, हाय नी करता, तर सेपरेट प्रत्येक एक्सरसाइजचा सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करा. पहिला प्ले करा, जाऊन उभं राहा, रेकॉर्ड करा. रेकॉर्ड केल्यानंतर पटकन तिथं स्टॉप बटन दाबून तो व्हिडिओ सेव्ह करून टाका. नेक्स्ट एक्सरसाइजला परत दुसरा प्ले करा आणि परत एकदा तो रेकॉर्ड करा. ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमच्या छोट्या छोट्या क्लिप्स होतील त्याला रिनेम करून ठेवून टाका, ते तुम्हाला यूज होतं तर एडिटिंगच्या वेळेस. तर नेक्स्ट पार्ट आहे, तर तो जे तुम्ही क्लिप्स शूट केलेले आहेत तर तो तुम्ही लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. सेव्ह करून ठेवण्याचा फायदा हा होतो की तुम्ही स्नायू दमदारपणावरती, समजा तुम्ही आता लेसन घेताय
तर त्याच्यामध्ये यूज होणारा दमदारपणामध्ये यूज होणारी एक्सरसाइज तीच तुम्हाला परत दुसऱ्या म्हणजे स्नायूची ताकद ह्याच्यामध्ये लेसन मध्ये पण तुम्हाला तो व्हिडिओ यूज होऊ शकतो. फक्त तुम्हाला रिपिटेशनचा जो पार्ट आहे तो तिथे ऍड करायचा आहे, तर तोच व्हिडिओ तुम्हाला परत यूज होतो. तुम्हाला डबल डबल व्हिडिओ करावा लागणार नाही, त्यामुळे तुमचा डेटा भरपूर सेव्ह होईल. नेक्स्ट पार्ट आहे तो रेकॉर्ड देखभाल. तर ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ करताय तो व्हिडिओ केल्यानंतर आता इथं दाखवलेला आहे खाली जून जुलै आणि ऑगस्ट. समजा जून साठी व्हिडिओ बनवताय तर त्यामध्ये पण फोल्डर्स असले पाहिजे तुमच्या लॅपटॉपमध्ये, आणि ते व्हिडिओ त्या ग्रुपमध्येच तुम्ही सेव्ह करायचे आहेत. समजा तुम्ही केजी साठी एक्सरसाइज बनवली ग्रेड 1 साठी, तर ते व्हिडिओज तुम्ही जे शूट केलेत ते त्याच फोल्डरमध्ये ठेवा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एकाच फोल्डरमध्ये सगळ्या एक्सरसाइज मिक्स करतो आणि ज्यावेळेस एडिटिंगला जातो तर खूप प्रॉब्लेम येतो आणि कोणती एक्सरसाइज आपण कोणाला दिली हे कळून येत नाही. आणि ज्यावेळेस मुलांना तुम्ही हे डेटा ट्रान्सफर करणार आहे, म्हणजेच तुम्ही ऑनलाईन टीचिंग स्टार्ट करणार आहे, मुलांना व्हिडिओ सेंड केल्यानंतर कोणता व्हिडिओ तुम्ही ह्या महिन्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये कोणता लेसन सेंड केलाय मुलांना ते तुम्हाला कळणार नाही. तर तुम्ही सेपरेटली असं जरा तुम्ही पार्ट करून ठेवले तर तुम्ही त्या वीकमध्ये त्या मंथमध्ये किती व्हिडिओ तुम्ही मुलांना दिले ते तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये ते भेटून जाईल. म्हणजे ग्रेड 1 काय दिलं मी, ग्रेड 2 काय दिलं आणि 3 काय दिलं. आणि इथं प्रोग्रेशन असणार ऍक्टिव्हिटीमध्ये, रिपिटेशन मध्ये आणि एक्सरसाइज मध्ये पण फरक असणार आहे, ते पुढे आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट पार्ट आहे ऑनलाईन शारीरिक शिक्षणातील सामान्य व्हिडिओ चित्रीकरणात संपादन पद्धती. संपादन पद्धती म्हणजे काय, तर एडिटिंगचा पार्ट आहे आता. तर संपादन करण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर एक स्मार्टफोन तुमच्याकडे हवा, फुल चार्जर हवा, त्याच्यामध्ये एक ऍप हवा. आता मी इथं 5 ऍप तुम्हाला दाखवलेले आहेत खाली, त्यामध्ये काइन मास्टर आहे, सगळ्यात सिम्पल वापरणारा हा बेस्ट ऍप आहे काइन मास्टर. सेकंड जो आहे तो पॉवर डायरेक्टर, अतिशय चांगला ऍप आहे, मी पण स्वतः यूज करतो. त्यानंतर फिल्मोरा, इनशॉट आणि ऍक्शन डायरेक्टर, असे 5 ऍप तुम्हाला मी इथे दाखवलेले आहेत. त्याचे सिम्बॉल मी जे दिलेले आहेत तशाच सिम्बॉलचा ऍप तुम्ही डाउनलोड करायचा आहे. अदरवाईज तुम्ही बऱ्याचशा डबल डबल एकाच नावाने असतात पण सिम्बॉल वेगळे असतात, तर ते करत असताना तुम्ही काळजी घ्या की हेच सिम्बॉलचा ऍप तुमचा डाउनलोड झाला पाहिजे. तर नेक्स्ट गोष्ट आहे ती, आता आपण जाऊया एडिटिंग कडे. तर एडिटिंगचा पार्ट कसा असला पाहिजे, आता काइन मास्टर हा सगळ्यात सिम्पल आहे म्हणून मी हा ऍप तुम्हाला दाखवतोय की हा यूज कसा करायचा. खाली मी टायटल्स काही ऍड केलेले दिसत आहेत तुम्हाला, तर त्याच्यामध्ये स्लाइड्स वगैरे आहेत, टायटल्स आहेत, तर ते कसं ऍड करायचं, प्रिपरेशनचा व्हिडिओ कसा ऍड करायचा, आपण आता त्याचा एक छोटासा व्हिडिओ बघूया. तर त्याच्यामध्ये परत मी स्क्रीन शेअर करेन, तेवढा पार्ट तुम्हाला समजला असेलच. धन्यवाद. आता पार्ट आहे सर. यस सर. हा कुठला पुढचा व्हिडिओ राहिला आहे, हा तेच प्ले करतो सर. हा तो लास्ट मुद्दा आहे आपला हा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही ज्यावेळेस काइन मास्टर यूज ओपन करता हा स्लाइड तुमची येते, प्लस साइन वरती क्लिक करायचा आहे, त्यानंतर साईज घ्यायचे 16:9, त्यानंतर हा असा पार्ट येईल. त्यामध्ये डाउनलोड मध्ये आधीच तुम्ही इमेज डाउनलोड करून ठेवा, बॅकग्राऊंड इमेज सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. मी जे सांगतो तुम्ही लिहून घ्या, लक्षात नाही राहणार तुमच्या. तर नेक्स्ट पार्ट आहे आता याच्यावरती टायटल कसं ऍड करायचं. नासिर यस सर, दिसत नाही का सर? शेअर केला ना सर मी? नाही ते दिसत नाही काही, आता तू स्क्रीनवर तुझं हे दिसतंय. ओके सर, मी शेअर केले सर, येईल थोडा वेळ लागेल तर. आली का बघा सर? हा येते. येस. तर काइन मास्टर आपण ओपन केल्यानंतर ऍप तुम्ही प्ले स्टोअरला आहे, स्पेलिंग लिहून घ्या. त्यामध्ये प्लस साइन दिसते तुम्हाला सेंटरला, हा सर्कल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईज दिसून येईल, 16:9 ही साईज तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर डाउनलोड्स मध्ये जावा, तुम्ही आधी जो इमेज डाउनलोड करून ठेवलेला आहे त्यामध्ये बघा प्लेन बॅकग्राऊंड मी घेतलेला आहे. त्यानंतर टायटल ऍड करायचा मला, याच्यानंतर मी कोणती स्किल घेणार आहे आज त्याचा टायटल मला ऍड करायचा आहे. तर साईडला तुम्ही बघू शकता इथं लेअरचा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला टायटल म्हणून टेक्स्ट हा ऑप्शन दिसतोय खाली, त्यावर क्लिक करा. तुम्ही लाव लिहायचं आहे, आता मी बॉल हँडलिंग असं लिहितो. तर ओके केल्यानंतर बॉल हँडलिंग स्क्रीनवरती आलेले आहे. तर आता याला हायलाईट होत नाहीये, तर हायलाईट कसं करायचं, तर इथे साईडला ऑप्शन दिसतात, त्यामध्ये आउटलाईन वरती क्लिक करा, इनेबल करा आणि त्याची साईज वाढवून घ्या, कमी करा. ते बघा बॅकग्राऊंडला त्याचा ब्लॅक कलर आलेला आहे, त्यामुळे तो हायलाईट झालाय तुम्हाला रेड कलरचा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर चेंज करता येईल. तर नेक्स्ट आहे सब टायटल, ते खूप महत्वाचं आहे त्यामध्ये. तर त्यापासून काय डेव्हलपमेंट होती, परत टेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि आता टू इम्प्रूव्ह
आय हॅन्ड कॉर्डिनेशन मला याच्यामध्ये डेव्हलप करायचं आहे. कॉर्डिनेशनला मी खाली घेतो कारण स्पेस जास्त गेलतो. आता बघा इथं आलेला आहे, आता तो एरो दिसतोय तुम्हाला, तो ओढायचा आहे, त्यामध्ये तो मोठा होतो हा एरो. नेक्स्ट थिंग आहे तर एनेबल करा, इथून साईज वाढवून घ्या. ब्लॅक कलर येतो त्याच्या साईडला, तर इथं कलर तुम्ही चेंज करू शकता, इथं कलर आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे तो याच्यामध्ये तुम्ही ट्रान्झिशन कसं ऍड करायचं. तर ट्रान्झिशन साठी तुम्ही इथं इन अॅनिमेशन असं दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन येतील, फेड, स्लाइड, हे सगळे ऑप्शन तुम्ही कोणताही त्यातला यूज करू शकता. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही सिम्पल जेवढं घ्याल तेवढं चांगलं असेल, मुलांना वाचायला सोपं जाईल, जास्त डिफिकल्ट त्यातला मोशन यूज करू नका. पुढे जाऊयात आपण. आता नेक्स्ट पार्ट आहे तो याची इन्फॉर्मेशन, म्हणजे कोणत्या ग्रेड साठी तुम्हाला घ्यायचं आहे. तर त्यासाठी परत तुम्हाला बॅकग्राऊंड स्लाइड घ्यावं लागेल. बॅकग्राऊंड स्लाइड इथून सिलेक्ट करा परत मीडिया मधून, आणि स्लाइड घेतल्यानंतर परत याच्यावरती सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. लेअर मध्ये जायचं आहे, टेक्स्ट वरती जायचं आहे आणि टेक्स्ट ऍड करायचे आहे. आता मी तर लिहितो ऍक्टिव्हिटी ग्रेड लेवल KG 2-3. आता ओके केल्यानंतर हे स्लाइड तुमची स्क्रीनवर येईल, ऍडजस्ट करू शकता तुम्ही. इथं एरो आहे तो वापरून परत त्याचा कलर चेंज करून घ्या. कलर चेंज करण्यासाठी बघा इथं माझा माउस पॉइंटर आहे, इथं बघा. आता सेम आउटलाईन मी देतो याला. आता आउटलाईन अशी असावी की तो स्पष्ट दिसला पाहिजे. तर कलर कॉम्बिनेशन तर थोडंसं नॉलेज हवं तुम्हाला, तर तुम्ही तो कॉम्बिनेशन करू शकता. आता ही स्लाइड ऍडजस्ट करून घ्या खालून. तर हा बार दिसतोय तुम्हाला, हा बार ऍडजस्ट करायचा आहे. ऍडजस्ट केल्यानंतर पुढे जाऊयात आपण, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आता मी इथं व्हिडिओ ऍड कसा करायचा तुम्हाला दाखवतो. तर परत मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला, आणि व्हिडिओ फाईल जिथं तुम्ही ठेवलेली आहे, माझी व्हिडिओ फाईल बघा इथं आहे, मी घेतलेली आहे. त्यात झूम, आता मगाशी आपण बोललो की क्लोजअप व्ह्यू जो आहे, आता माझ्या हातावरती मला फोकस करायचा आहे, तर म्हणून मी क्लोजअप व्ह्यू घेतला माझ्या हाताचा. आता मी ऍड केला व्हिडिओ, पण हा खूप ट्रान्झिशन आहे याच्यामध्ये. सुरुवातीपासून खूप गोष्टी आहेत, ते कट करायच्या आहेत मला. तर आता माझा रेड कलरचा हा पॉइंटर दिसतोय तुम्हाला, तो इथून मला पुढचा व्हिडिओ घ्यायचा आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑप्शन मध्ये जायचं साईडला, ट्रिम म्हणून ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्ले हेड ह्याच्यावरती क्लिक केला का, आधीचा पार्ट कट होतो, आणि राईट ऑफ प्ले हेड ह्याच्यावरती क्लिक केला, पण त्याआधी तुम्हाला हा कर्सर लावावा लागेल, तिथं सेट करावा लागेल. आता बघा एवढाच व्हिडिओ हा मी घेतलेला आहे, त्या आधीचा आणि लास्टचा पार्ट, जसे की तुम्ही ट्रान्झिशन म्हणता, तो कट झालेला आहे. आता हे छोटी क्लिप मी करून ठेवली होती, म्हणून मला फायदा झाला त्याचा, की मी पटकन तेवढाच व्हिडिओ घेतला. म्हणून तुम्ही मगाशी मी बोललो डेटा सेव्हिंग मध्ये की छोट्या छोट्या क्लिप करा. आता परत मी बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि टायटल ऍड करतो नेक्स्टचा. आता माझा आहे टॅपिंग स्किल आहे, तर टॅपिंग मी इथं टाईप करतोय. तर टॅपिंग आपण टाईप केल्यानंतर स्क्रीनवर घेतले, पण व्हाईट असल्यामुळे तो दिसत नाहीये. परत आउटलाईन मध्ये जावा, इनेबल करा आणि त्याचा कलर बघा, कॉम्बिनेशन करा. तुम्ही याचा कलरही चेंज करू शकता. इथं माउस पॉइंटरकडे बघा, व्हाईट कलरचा ब्लॅक दिसतोय, हे दिसतोय बोर्ड. तिथं क्लिक केल्यानंतर हा स्लाइड ओपन होईल अशी, त्यामध्ये तुम्ही त्याचा कलर जो हवा तुम्ही सेट करू शकता. तर सेम थिंग परत आउटलाईन मध्ये जावा, बॅकग्राऊंड त्याचा सेट करा. पुढे जाऊयात आपण, वेळ कमी आहे आपल्याकडे. तर हे पद्धत तुम्हाला लक्षात आली असेल, आधी पण आपण टायटल साठी युज केली होती. तर सेट करण्यासाठी हा पॉइंटर वापरा. नेक्स्ट आहे तर पुढचा जो व्हिडिओ आहे आपल्याला जो दाखवायचा आहे तो सेट करा. आता इथं टॅपिंगचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, तर टॅपिंगचा व्हिडिओ मी घेतलेला आहे. आता हा बघा किती मोठा व्हिडिओ आहे. आता फक्त एक स्किल आहे, पण ऍपमध्ये हा खूप मोठा वाटतोय, म्हणून मी म्हणालो की छोटे छोटे क्लिप करा. आता हा व्हिडिओ इथून मला स्टार्ट करायचा आहे, तर परत मी याच्यामध्ये क्लिक करेन, याच्यावर ट्रिम मध्ये जाईन, लेफ्ट साईडचा कट करेन मी, परत बॅक साईडला जाईन आणि राईट साईडचा कट करून घेईन. आता बघा मी एवढा मोठा व्हिडिओ होता, पण त्यातले ज्या मेन मेन गोष्टी होत्या चांगल्या झालेल्या, तेवढ्याच मी मुलांना दाखवणार आहे. कारण आपण ज्यावेळी डेमो देतो तर आयडियल पाहिजे, तर आयडियल गोष्टी त्यातल्या मी घेतल्या आणि बाकीचा व्हिडिओ ट्रिम करून टाकला. तर हा ह्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर आता नेक्स्ट पार्ट आहे मीडियामध्ये जावा परत, आणि परत एकदा तुम्ही हा डाउनलोड्स मधून हा फाईल ओपन करा, आणि परत त्याच्यावरती पण तुम्हाला टायटल ऍड करायचे आहे. आता ते आपण बघणार नाहीत, कारण आपण ऑलरेडी आपण टायटल बघितले कसं ऍड करायचं. सेकंड स्किल आहे, कलर केलेला आहे आपण आउटलाईन मध्ये जाऊन, ठीक आहे. तर आता लास्ट जो याच्यामध्ये आहे, तर तुम्ही लास्टला इन्स्ट्रक्शन तुम्हाला काय द्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये. तर लास्ट पार्ट मध्ये परत स्लाइड घ्या लास्टला एक, आणि त्याच्यावरती तुम्ही थँक्यू किंवा तुम्हाला कुलिंग डाऊन साठी काय एक्सरसाइज सांगायचे असतील, सजेशन सांगायचे असतील, तर तुम्ही तो ऍड करू शकता. हा लास्टचा पार्ट. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, तर सेव्ह कसं करायचं त्याच्यामध्ये.
आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तर म्युझिक तुम्हाला ऍड करायचं आहे ह्याच्यामध्ये. म्युझिक ऍड करताना लक्षात ठेवा की कोणताही पिक्चरचा मूवीचा सॉन्ग युज करू नका, तर सिम्पली जो तुमचा ट्रान्स असतात ते युज करू शकता, जे मुलांना आवडतील. लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी बनवत असताना खूप छान छान सॉन्ग येतात लहान मुलांसाठी, आणि मोठ्यांसाठी युज करताना असताना ट्रान्स वापरा, जे तुम्ही जिम्स मध्ये वगैरे ऐकतात त्या प्रकारचे. पण त्याच्यासाठी आधी तुम्ही ते घेतलेले असले पाहिजे, डाउनलोड करून तुमच्या फाईल मध्ये असले पाहिजे. ऑडिओ ऑप्शन आहे इथं, तुम्ही बघू शकता इथं, ह्या इथं ऑडिओ वरती क्लिक केला तुम्ही का ऑडिओ कसा ऍड करायचा. आता इथं मी एक ऑडिओ घेतोय, तर सिलेक्ट कसा करायचा ऑडिओ, तर ऑडिओ वरती जावा, क्लिक करा, क्लिक केल्यानंतर हा प्लस साईन वरती क्लिक करा, ऑडिओ ऍड होऊन जाईल. आता राहिलेला पार्ट तो ट्रिमिंगचा, तुम्हाला लास्टला मगाशी सांगितलं की जो लास्टचा पार्ट आहे त्याला पकडून जर तुम्ही ड्रॅग केला तर हा पूर्ण व्हिडिओ सेट होऊन जातो. आता सेव्ह कसं करायचं, राईट साईडला ऑप्शन आहे इथं दिसतोय तुम्हाला, एक्सपोर्ट अँड सेव्ह, ह्याच्यावरती क्लिक करा. आधी व्हिडिओ चेक करून घ्या दोन वेळा, सगळं व्यवस्थित आहे का, टायमिंग वगैरे सेट बरोबर आहे का. आता इथं क्लिक केल्यानंतर हा पार्ट येईल तुम्हाला एक्सपोर्ट अँड शेअर. ह्याच्यामध्ये जी साईज आहे ती खूप सगळ्यात महत्वाची पार्ट आहे. एच डी घेऊ नका, 480 हा साईज घ्या रिझोल्युशन मध्ये, आणि जो रेट आहे तो 30 असला पाहिजे. खाली लो ठेवा, जास्त हाय करू नका इथं तुम्ही, कारण हाय केला का तुमचा व्हिडिओ जी साईज आहे ते खाली दिसते तुम्हाला एमबी मध्ये, ती वाढून जाईल, आणि ज्यावेळेस तुम्ही मुलांना शेअर करता व्हिडिओ ते मुलांना बघण्यासाठी अवघड येईल. आता ओके केल्यानंतर एक्सपोर्ट होतो आणि हा व्हिडिओ सेव्ह होऊन जातो. तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये पाहायला भेटेल मोबाईलच्या, तर तुम्ही ते बघू शकता मोबाईलच्या गॅलरीतून. तर हे गोष्टी आहेत. आता ह्या गोष्टी व्यतिरिक्त सर देशपांडे सर, हा बोल. हा, तर पुढे एक गोष्ट आहे. आता ह्या पाच गोष्टी आपण बघितल्या की व्हिडिओ कसा बनवायचा, पण ह्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तर तुम्ही लॅपटॉप मध्ये कसं प्लॅनिंग करू शकता, एक थोडासा मी व्हिडिओ दाखवू का, त्या सॉरी शेअर करू का, दाखवू काय हरकत नाही व्हिडिओ. ओके सर, तर स्क्रीन शेअर करेन मी. तर ह्याच्यामध्ये आता प्लॅनिंग कशी असावी, तर तुम्ही लॅपटॉप वरती प्लॅनिंग कशी करू शकता ह्या गोष्टींची, तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवेन. ओके, तर स्क्रीन आली का बघा सर, नाही आली, शेअर केलेली दिसेल सर, दिसेल सर स्क्रीन. ओके, तर ह्या प्रकारे आता ह्याला म्हणतात, हा माझा प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली, तर ह्याला मी म्हणतो की ऍक्टिव्हिटी मॅपिंग एरिया फॉर फिजिकल एज्युकेशन. आता ऍक्टिव्हिटी मॅपिंग काय प्रकार असतो, तर तुम्ही जी प्लॅनिंग करता आता वहीमध्ये करता, लॅपटॉप मध्ये पण हे प्लॅनिंग तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट आहेत, हिमांशु सरांनी सांगितलेत ऍक्टिव्हिटी, त्यामुळे मी त्याच्यावरती नाही जाणार, मी फक्त प्लॅनिंग कशी असावी तुम्हाला सांगतोय. तर इथं बघू शकता तुम्ही झूम केल्यानंतर काही ऍक्टिव्हिटी आहेत, तर एचआरपीएफचे पार्ट आहेत हे मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी दाखवेन तुम्हाला की हा सेकंड पार्ट आहे मस्क्युलर स्ट्रेंथचा, आधी आपण बघितला होता तो कार्डिओचा बघितला होता, सेकंड पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे तुमच्याकडे एक्सरसाइज असतील, सुरुवातीला तुम्ही ते लिहून घ्या, तुम्ही बनवताय किंवा एंड्युरन्स वरती बनवताय, तर 30 एक्सरसाइज किंवा त्यापेक्षा आणखीन एक्सरसाइज काय असतील ते युज होतील तुम्हाला, ते लिहून घ्या, त्याला डिवाइड करा 6 ने. 6 एक्सरसाइज कमीत कमी तुमच्या लेसन मध्ये असले पाहिजे. एक एक्सरसाइज घेऊन तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत, कारण मुलगा 45 मिनिटापर्यंत ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, तर 6 एक्सरसाइज त्यामध्ये असले पाहिजे. त्यामध्ये रिपिटेशन आपण सांगणार आहोत, तर लेसन सॅम्पल मी दाखवतोय तुम्हाला. इथं 6 एक्सरसाइज घेतले तुम्ही, स्कॉट्स, पुशअप्स, सिटअप्स, लंजेस, शोल्डर टॅप आणि माउंटेन क्लाइंबर. तर आता मी ह्याचा क्रम जो घेतलाय तो लोअर, अप्पर आणि कोर ह्या हिशोबाने घेतलेला आहे. लोअर लोअर अशी एक्सरसाइज घेऊ नका, मिक्स मध्ये असलं पाहिजे, कारण एका मसलला दुसऱ्या मसलला रेस्ट भेटली पाहिजे दुसऱ्यांदा आपण हे करत असताना. तर ह्याचा डिवायडेशन आता कसं करायचं, आता तुम्ही म्हणाल की हे ऍक्टिव्हिटी खाली केजीच्या मुलांना किंवा ग्रेड 1-2 ला कशी घ्यायची, तर आपण स्क्वॉट नाही घेऊ शकत, पुशअप नाही घेऊ शकत, तर यांच्यासाठी काय अवेलेबल आहे, तर स्केल. आता हे स्केल आहे, तर स्केल ऑफ लेवल चेंजर. आता लेवल चेंजर कशी होते याच्यामध्ये, तर मायनर, आपण जसं की म्हणतो फन, मायनर, लीड अप, मॉडिफाईड अँड मेजर, तर याच्यामध्ये स्केल चेंज होत जाते. तर याच्यामध्ये ज्या इथं तुम्ही बघू शकता, तर फन बेस लिहिलेला आहे, मुवमेंट लेस आहे. तुम्ही मायनस कडे ज्या वेळेस जाता,
मायनस फाईव्ह कडं, तर मुवमेंट लो करत जायचा आणि जास्त भाग द्यायचा तो अंडरस्टँडिंग वरती, आणि ज्यावेळेस तुम्ही राईट साईडला प्लस कडे जाता त्या स्किल आणि परफॉर्मन्स वरती भर द्या. तर हीच ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला मी एक उदाहरण दाखवेन त्याचा. आता इथं मी बघितलेलं एज वाईज प्रोग्रेशन कसा करायचा, तर पुशअपचा प्रोग्रेशन आहे, हे आहेत पुशअप्स. तर मी लहान गटाकडे ज्यावेळेस जातोय त्यावेळेस मी मॉडिफाय पुशअप्स घेतलेत, अजून लहान गट आहे तर मी वॉल पुशअप्स घेतलेत, आणि त्यापेक्षा लहान गट आहेत मी जसं की म्हणलं की मुवमेंट तुम्हाला लेस करायचं आहे. तर मी फक्त होल्डिंग मध्ये मुलाला थांबवलेला आहे, त्याला टायमिंग द्या तुम्ही फक्त होल्डिंग करायला लावा. पण ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स कडे जाता दहावीच्या विद्यार्थ्यांकडे, तर तुम्ही यामध्ये प्रोग्रेशन करू शकता घरातलं इक्विपमेंट वापरून. सेम आता स्क्वॉटचं पण केलेलं आहे, तर हे प्रॉपर स्क्वॉट्स आहेत, तर याच्यामध्ये वॉल सीट आहे तर तुम्ही त्या खाली या, परत त्या खालचे ग्रेड असतील वन लेग वरती बॅलन्स करायला लावा, त्यापेक्षा खालची ग्रेड असतील तर एका पायावरती उभं राहायला लावा, तर याच्यामध्ये तुमचा प्रोग्रेशन त्यांना दिसून येईल. तर हा पार्ट झाला त्याचा. तर ऍक्टिव्हिटीचं प्लॅनिंग कसं हवं तुमचं, तर एचआरपीएफच्या ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत, इक्विपमेंट काय हवं आहे, ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे एसआरपीएफ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ऍड करता येतील. तर त्यानंतर आहे तर डेली प्लॅनिंगचा वर्कशीट असला पाहिजे. तुमचे लेसन प्लॅनिंग किती मंथ मध्ये होतात, आता ह्याच्यामध्ये सीझन दिलेले आहेत, विंटर आहे समर आहे, तर विंटर सीझन मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजेत आणि सीझन मध्ये, तर तशा ऍक्टिव्हिटींचा प्लॅन तुमचा असला पाहिजे. आता इथं हा माझा फॉर्मॅट आहे, माझा प्रोजेक्ट चालू आहे याच्यावरती करिक्युलम वरती, तर हे मी तुम्हाला दाखवेन. तर त्याचं बजेटिंग खूप महत्वाचं आहे, तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीला किती बजेट देता ते फार महत्वाचं आहे. इथं किती नंबर ऑफ लेसन्स तुमचे आहेत, आता इथं तुम्ही बघू शकता मी इथलं एक लेसन जर कॅन्सल केला ह्या भागातला, इथं मी झिरो ऍड करतोय, तर झिरो ऍड केल्यानंतर बघा इथं 3-2 झालेलं आहे आणि खाली इथं 104 झालेले आहेत. तर कुठं चेंज केला तो इथं दिसून येतोय, 1 इथं नंबर आलेला आहे. जर मी इथं परत जर तो ऍड केला, 1 ऍड केला झिरोच्या ठिकाणी, इथं 3 झालेल्या आहेत ऍक्टिव्हिटी आणि तुम्हाला इथं चेंज झालेला दिसेल. 105 पैकी 105 लेसन आहेत आणि 0 दाखवत आहे खाली, म्हणजे कोणतीच चूक नाहीये. तर बजेटिंग तुमचा जो आहे तो एजनुसार असला पाहिजे, तो कसा बजेट करायचा तुम्ही बघू शकता एज वाईज. तर ह्याला म्हणतात ऍक्टिव्हिटी मॅपिंग. तर ऍक्टिव्हिटी मॅपिंग हा जो प्रकार आहे हा फार महत्वाचा आहे आपल्या फिजिकल एज्युकेशनमध्ये. तुम्ही त्याचं मॅपिंग करा ऍक्टिव्हिटीचं आणि आता तुम्हाला लेवल चेंजिंग स्केल दाखवली मी, त्याप्रकारे तुम्ही यूज करू शकता. आता प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा हा दाखवलेला आहे, तर जसं की एरोबिक्स आहे, योगा आहे. आता योगा एरोबिक्स ऍक्च्युली याच्यामध्ये येतं, एरोबिक्स कार्डिओवॅस्क्युलर मध्ये, पण मी सेपरेट पार्ट ठेवलाय कारण त्यामध्ये शिकवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. कॅलेस्थानिक्स आहेत, त्यानंतर तुम्ही एचआरपीएफच्या खाली हे जे घटक आहेत, तुम्ही ह्या घटकांमध्ये तुम्ही अजून फंडामेंटल मध्ये तुम्हाला एक मी उदाहरण दाखवेन. तर लहान मुलांच्या गटासाठी हा यूज होतो, मॅन्युप्युलेटिव्ह स्किल्स आहेत, लोकोमोटर नॉन लोकोमोटर याच्यामध्ये कोणते, यस सर, याच्यामध्ये फंडामेंटल मुवमेंट डायरेक्ट व्हिडिओ असेल तर दाखवा. फंडामेंटल मुवमेंटचा का वापर करून जो व्हिडिओ केलाय ना तो व्हिडिओ दाखवा. ओके 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 सर, तर नेक्स्ट पार्ट आता घेऊया. स्क्रीन स्टॉप करतो मी. एकच मिनिट सर, आता माझे काही फोल्डर्स आहेत, लेसन्स आहेत, तुम्हाला मी दाखवतो एक व्हिडिओ त्यातला, तर कसं असलं पाहिजे सर. स्क्रीन दिसते का माझी? नाही अजून. येत नाही, आली नाही अजून स्क्रीन. ओके सर, करतो. दिसते सर आता? नाही ना. ओके, येते येते सर. ओके, नाही नाही. अजून आली सर? नाही. शेअर केलेले आहे मी. येत नाही का सर? नाही ना, कारण वेळ संपत आलेली. ओके ओके सर, ऍक्च्युली शेअर केलेलं सर दिसत कसं नाही माहित नाही. शेअर होत नाही आय थिंक सर, शेअर केलंय मी.
ठीक आहे, आपण ती लिंक पाठवू. युट्यूबवर आहे? चालेल, युट्यूबवर आहे. माझं चॅनल आहे, तुम्हाला चॅनलचं नाव सांगतो, नासिर गवंडी. इथं तुम्हाला डिस्प्ले वरती माझं नाव दिसतंय. युट्यूबला जावा आणि तो नाव शेअर सर्च करा, त्यानंतर तुम्हाला चॅनल ओपन होईल. आता सर आलं, ओपन झालं. हा आता दाखवून दे. पेज ऍक्टिव्हिटी लेवल 1 घेतली आहे मी. तर हा फंडामेंटल स्किल आहेत लहान मुलांसाठी. तर कोणत्या पद्धतीने हवेत, ह्याच्यामध्ये सॉन्ग पण आहे मी बॅकग्राऊंडला ठेवलेला आहे लहान मुलांचा, पण तो आता तुम्हाला ऐकू नाही येणार. पॉवर डायरेक्टरवर? हा, हे पॉवर डायरेक्टर आहे, पण ते युज करण्यासाठी खूप अवघड आहे सर, त्यामुळे मी टाइम मास्टर सजेस्ट करेन सगळ्यांना. तर बघा, यामध्ये डेमो दाखवलेला आहे, त्यानंतर मग प्रॅक्टिस दाखवलेली आहे. तर टॅगलाईन्स ऍड केलेले आहेत, किती रिपिटेशन करायचे आहेत. तर लिव अँड कॅच नासिर, कशी ऍक्टिव्हिटी आहे ते सांगा. काय म्हटलं सर? सॉरी, कशाची ऍक्टिव्हिटी आहे ती सांगा म्हटलं. हा, हे आहे आय हँड कोऑर्डिनेशन वरती ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही स्टार्टिंगला बघू शकता. इम्प्रूव्ह आय हँड कोऑर्डिनेशन आणि रिएक्शन टाइम. तर मुलांचा रिएक्शन टाइम हा वाढवण्यासाठी तुम्ही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. मी टॅगलाईन ऍड केलेली आहे. तर लेवल 1 आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. याचे बरेचसे लेवल्स आहेत की प्रोग्रेशन कसा झालाय मुलांचा, ते तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी कोणत्या ग्रेडसाठी आहे मी ठेवलेलं आहे. तर ऍक्टिव्हिटी जी आहे ती K-5 पर्यंत मी हे घेतलेली आहे. सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी यूज होती. तर ही हेडलाईन जे टाकलेत मी आता, हे आपले जे प्रिन्सिपल्स असतील किंवा मॅनेजमेंट कमिटी असेल, तर हे पार्ट खूप महत्वाचं आहे की आपण काय डेव्हलप करतोय आणि रिएक्शन टाइम म्हणजे काय नेमकं त्यांना माहीत नसतं बऱ्याच वेळा. तर ह्या गोष्टी तुम्ही ऍड करा प्लीज. आणि नंबर 1 लिव्ह अँड कॅच आहे, स्लाइड बघा मी टाकलेला आहे. आता हा बेसिक व्हिडिओ आहे, मी स्टार्टिंगला बनवला होता. त्याच्यामध्ये मी लेआउट जे आहेत ते थोडेसे वेगळे वापरलेत, कारण मुलांना इंटरेस्टिंग वाटतात म्हणून. जास्त तुम्ही मोठ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवाल तर सिम्पल लेआउट ठेवा. जे काही आता फॉन्ट येतात आणि जातात तो सिम्पल ठेवा त्यामध्ये. पण लहान मुलांसाठी मी सजेस्ट करेन की हे असे फॉन्ट तुम्ही वापरा आणि जे लेयर्स आहेत असे वापरा. मुलांना थोडं इंटरेस्टिंग वाटतं बघायला. थोडस पुढे घेईन मी, टाइम कमी आहे आपल्याकडे. थर्ड, बॅक साईडला लिव्ह करायचं आहे पेज आणि कॅच करायचं आहे. पुढे फोर्थ आहे अंडर द नी. तर नीच्या खालून कसं फेकायचं दाखवलेलं आहे याच्यामध्ये. नीच्या खालून कसं दाखवायचं मी डेमो देतोय आधी. तर तुम्ही व्हिडिओ बनत असताना पहिला डायरेक्टली डेमो दाखवा आणि डेमो तुम्ही शेअर केला तरी चालेल. आता हे मुलं आमच्या इथलीच आहेत म्हणून मी यूज झाला, मला ते मुलांची हेल्प घेतली मी, थँक्स म्हणेन त्यांना. पण तुमच्याकडे बऱ्याचशा वेळा मुलं नसतात लहान, तर तुम्हीच फक्त ऍक्टिव्हिटी करून दाखवू शकता. साधारण 5वी हा सर 5वीच्या मुलांपर्यंत चालतं हे ऍक्टिव्हिटीज, कारण खूप मजेशीर आहेत आणि मी हे शाळेमध्ये वापरले आहेत. त्याचे मी व्हिडिओ पण मागवून घेतो मुलांकडून. तर ह्याचा कसा प्रकार असतो, तर ह्याच्यामध्ये सर अजून काही पॉइंट आहेत जे आपण आज डिस्कस नाही केलेले, पण ते मला नाही वाटत आता गरजेचे आहेत, कारण एवढासा पार्ट तुमच्यासाठी खूप झाला. पण मी फक्त एक रिव्ह्यू सांगेन त्याचा की काय असलं पाहिजे अजून. तर ऍक्टिव्हिटी मॅपिंग आपण बघितली, स्केल लेवल चेंजर बघितली, ऍक्टिव्हिटी टास्क फॉर्मॅट म्हणून एक प्रकार असतो तो यूज करा तुम्ही. तर टास्क तुम्ही मुलांना देता ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हिटी घेता, 2 लेसन झाल्यानंतर तिसरा लेसन तुमचा टास्क वरती असला पाहिजे. म्हणजे काय, तर आता मी पेज ऍक्टिव्हिटी जी घेतली त्यामध्ये मी 3 लेवल घेतलेत. माझ्या युट्यूब चॅनलवरती 3 व्हिडिओ आहेत लेवल वाईज. तिसरी लेवल झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 4थी लेवल वापरता त्यामध्ये तुम्ही टास्क ठेवा. व त्यामध्ये तुम्ही मुलांना झाडाच्या पानापासून, रुमालापासून किंवा हँकरचिप किंवा तुम्ही टिश्यू पेपर युज करून ते ऍक्टिव्हिटी करायला लावा आणि त्याचा व्हिडिओ सेंड करायला. हा नासिर, मला वाटते आपण याच्यावर वेगळं एक वेबिनार घ्यायला पाहिजे, व्हिडिओ शूटिंग आणि याच्यावर. तो आपण नक्की घेऊया, वेळ खूप झालेली आहे. खरं एक प्रेझेंटेशन होतं, छोटस प्रेझेंटेशन आहे, ते अगदी थोडक्यात मी मांडतो. नासिरने अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय व्हिडिओ शूटिंग कसे करायचे. नासिरचं लिंक पण आहे. मी सगळे इथं जेवढे शिक्षक आहेत आत्ता लाईव्ह, त्या शिक्षकांना मी आश्वासन देतो की हे सगळं जे काय आहे हे डॉक्युमेंटच्या स्वरूपात तुम्हाला सगळं मिळणार आहे. म्हणजे आपण याचं लेखी स्वरूपात डॉक्युमेंट बनवलेलं आहे आणि हे डॉक्युमेंट आम्ही सगळं शेअर करणार आहोत. आणि ते शेअर केल्यानंतर आजचा जो वेबिनार झाला, या वेबिनारमध्ये झालेल्या गोष्टी फक्त कानावर पडल्या आणि गेल्या असं होणार नाही. त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट आपण शेअर करणार आहोत. आता मी माझं एक प्रेझेंटेशन थोडक्यात इथं 5-6 मिनिटात दाखवतो आणि आपण थांबूया.
क्योंकि होते हैं शेयर सगळ्या गोष्टी केल्या, पण आता आपल्याला मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये नेहमीच प्रश्न येतो आणि मूल्यमापन हे अतिशय आवश्यक पण आहे खरं शारीरिक शिक्षणामध्ये. मूल्यमापनामध्ये आपण बऱ्याच वेळा कमी पडतो असं नेहमी दिसतं आणि त्यामुळे आपल्याला आपला विषय कदाचित मागं पडत चाललाय की काय असं मला कधी कधी वाटतं. पण मूल्यमापनावर आपण थोडस मी फक्त 3 ते 4 मिनिटं बोलणार आहे. मूल्यमापन म्हणजे आपल्याला माहिती आहे की मापन म्हणजे फक्त मोजणे, एखादं साधन वापरून जसं आपण स्टँडिंग ब्रॉड जम्प ही घेतली आणि त्याच्यावरून किती स्टँडिंग ब्रॉड जम्प मारली एवढं आपल्याला समजतं, हे म्हणजे मापन. मूल्यमापन म्हणजे काय, तर मापन केल्यानंतर किती मारली आणि ती किती चांगली आहे हे ठरवणं म्हणजे मूल्यमापन. म्हणजे 5 मीटर लांब उडी मारली असं मी जर अगोदर ठरवलेलं असेल आणि मग ती 5 मीटर उडी मारली का काही कालावधीनंतर किंवा आपल्या प्रशिक्षणानंतर, तर ती जर मारली असेल तर आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे मी ते अचीव केलं आहे, तो उद्देश तो जो उद्दिष्ट होता ते मी अचीव केलेलं आहे. तर असं मूल्यमापनाचं आपल्याला आपण अभ्यास केलेला आहे. मूल्यमापनाची पारंपरिक पद्धती काय आहे, तर मूल्यमापनामध्ये आपण प्रमाणित कसोट्या घेतो, त्या राबवतो आणि त्याची मानकांशी तुलना करतो. त्या राबवणे आणि त्याची मानकांशी तुलना करणे हे आजपर्यंत आपण पाहिलं, किंवा फार फार निरीक्षण करून मूल्यमापन करणे हे आत्ता मागच्या सिलेबसमध्ये दिलं होतं, ते आपण कितपत वापरले माहित नाही. टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्याला आता शारीरिक शिक्षणाचं मूल्यमापन करत असताना काय काय वापरता येऊ शकेल, पदनिश्चयन श्रेणी, या पदनिश्चयन श्रेणीचा इथं मी डेमो देणार आहे. ऑनलाइन गुगल फॉर्म आपण भरून घेऊ शकतो मुलांकडनं, त्यामध्ये शारीरिक उपक्रम, व्यायाम, सुदृढता, खेळाच्या तांत्रिक बाबी आहेत, नियम आहेत काही, खेळाविषयी सामान्य ज्ञान आहे. या संदर्भात आपण आवाज येतोय ना माझा? हॅलो, येस 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 सर येतोय. ज्ञान याविषयी आपण ऑनलाईन प्रश्नावली भरून घेऊ शकतो विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म बनवून. याशिवाय आपल्याला प्रकल्प देता येतील मुलांना, जसे सचिन तेंडुलकरची माहिती गोळा करा, किंवा ऑलिम्पिक कधी सुरू झालंय, किंवा ऑलिम्पिक मध्ये फक्त 100 मीटर धावणारे खेळाडू आहेत त्यांची माहिती गोळा करा. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि ते व्हॉट्सअपवर ते मागवून त्याचं मूल्यमापन आपल्याला करता येईल. फक्त काम वाढणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला गृहकार्य देता येईल का, जे पाटोळे सरांनी उल्लेख केला, गृहकार्य नक्कीच देता येईल. जसं फॉर एक्झाम्पल आठवडाभर दररोज 200 स्किपिंग रोप वर उड्या मारा, स्किपिंग जम्प मारा, हे आपल्याला नक्की देता येईल. आणि याच्यामध्ये आपल्याला पालकांची मदत घेता येईल. आपण असेही म्हणू शकतो की पालकांच्या सोबत असे व्यायाम करा, सूर्यनमस्काराचे 13 चा 1 सेट असे दररोज 1 सेट आठवडाभर करा, पालकांच्या सोबत करा, असं करून आपल्याला काही गृहकार्य त्यांना देता येईल आणि ते पालकांच्या मदतीने आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येऊ शकेल ही शक्यता सांगतोय मी. प्रयत्न केल्याशिवाय हे कळणार नाही, असा काही प्रयोग अजून आम्ही तरी केलेला नाही, कोणी केला असेल तर फार उत्तम. ह्याच्यातली पदनिश्चयन श्रेणी जी आहे त्या पदनिश्चयन श्रेणीबद्दल आपण बघूया. पदनिश्चयन श्रेणीमध्ये काय करायचं असतं, तर एखादं कौशल्य आहे त्या कौशल्याचं श्रेणीद्वारे या पदनिश्चयन श्रेणीद्वारे मूल्यमापन करायचं असेल तर त्याचे उपकौशल्य आपल्याला मांडावे लागते. आता उदाहरणार्थ मी इथं लंगडी हे कौशल्य घेतलं. लंगडी कौशल्यामध्ये काय बघणार आपण, तर हाताची स्थिती कशी आहे, शरीर स्थिती कशी आहे आणि प्रत्यक्ष लंगडीची कृती कशी केलेली आहे, या 3 गोष्टी मला इथं बघायच्या आहेत. आणि या 3 गोष्टींना मी ह्या पद्धतीने क्रायटेरिया लावलेला आहे. आता हा क्रायटेरिया बदलू शकतो शिक्षकास मी स्वतः, हे स्टँडर्डाइज नाही, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की याच्यामध्ये बदल करता येऊ शकेल. मी एक्सलंटला 5 म्हटलंय, गुडला 4 म्हटलंय, सॅटिस्फॅक्टरीला 3, नीड इम्प्रुव्हमेंट असेल म्हणजे मला असं वाटतं की नाही याची लंगडी जी आहे ती त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी मी 2
गुणांक म्हणतो याला, मी गुण म्हणत नाही, आणि पुअर साठी एक गुणांक इथे दिलेला आहे. आता या ठिकाणी लंगडी आणि उड्याचे एक व्हिडिओ आहेत, मी हा व्हिडिओ इथे चालवतो, लंगडीचा व्हिडिओ. आता हा लंगडीचा व्हिडिओ इथं चालवला आपण, याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक्सलंट, गुड, सॅटिस्फॅक्टरी, नीड इम्प्रुव्हमेंट आणि पुअर याच्यापैकी मला ते मुलाला फक्त गुण द्यायचे आहेत. हा जो कोणी मुलगा आहे त्या मुलाला मला गुण द्यायचे. मी या मुलाला जे गुण देणार आहे, माझं जे काही नॉलेज आहे त्याच्या आधारावर मी देणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही. मी कदाचित या मुलाला नीड इम्प्रुव्हमेंट म्हणणार आहे, कारण त्याचे हात जर बघितले तुम्ही तर तो खूप जास्त हलवतो आहे, त्याचं शरीर जे आहे ते शरीर पण त्याचं संतुलन मध्ये नाहीये, आणि त्याची लंगडी जी आहे ती लंगडी जबरदस्ती त्यांनी पाय उचल उडी मारल्यासारखं होत आहे. हा दुसरा एक मुलगा आहे, याचं या ठिकाणी उड्या मारण्याचं कौशल्य इथं बघतोय, याच्यामध्ये सुद्धा मी एक्सलंट, गुड, सॅटिस्फॅक्टरी, नीड इम्प्रुव्हमेंट आणि पुअर या पद्धतीने बघणार आहे. ह्याही मुलामध्ये मला या पहिल्या मुलापेक्षा, लंगडी घातलेल्या मुलापेक्षा हा मुलाचा जरा थोडा बरा दिसतो, म्हणून मी याला कदाचित सॅटिस्फॅक्टरी असं म्हणेल. इथं सॅटिस्फॅक्टरी मला म्हणता येतं. त्यांची नावं आता इथं याची पदनिश्चयन श्रेणीचं गुणपत्रक मी तयार करू शकतो. प्रत्येक मुलाला तीन संधी दिल्या आणि तीन संधीमध्ये मी गुण मांडले, ते पाचपैकी होणार आहे एका संधीला, दुसऱ्या संधीला पाचपैकी, तिसऱ्या संधीला पाचपैकी, ते कन्व्हर्ट करता येतात आपल्याला. इथं तीन संधी घ्यायच्या नसतील तर दोन घ्याव्यात, किंवा कमीत कमी एक संधी घ्यावी, आणि त्यामधून आपल्याला या मुलाला मुलाचे गुण आपल्याला तिथं दाखवता येऊ शकतात. ह्या मुलाला मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जे गुण देणार आहे ते गुण जे आहेत ते मी या याच्यामध्ये जे गुण देणार आहे ते गुण त्याला नीड इम्प्रुव्हमेंट होतं पहिल्या याच्यामध्ये, म्हणून मी त्याला दोन गुण देणार आहे. आता ही एकच संधी आहे माझ्याकडे, असे मी तीन संधी त्याला सांगू शकतो आणि तीन व्हिडिओ मी तपासून पहिली संधी, दुसरी संधी आणि तिसऱ्या संधीमध्ये त्याला गुण देऊ शकतो. तर इथं मी त्याला दोन गुण दिलेले आहेत. असे माझ्याकडे पाच कौशल्य मी तपासलेत, लंगडी, उड्या मारणे, कॅचिंग, थ्रोईंग वगैरे वगैरे, किंवा खेळाचं कौशल्य पण मी घेऊ शकतो. उदाहरणार्थ चेंडू फेकणे असेल, बॉलला किक मारणे असेल, बास्केट करणे असेल, आणि त्याच्यामध्ये मी हे सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन करतो आहे. हे सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन आहे, ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन नाहीये, संख्यात्मक हे नाहीये, पण त्याला संख्यांमध्ये कन्वर्ट करायचं म्हणून मी ही पदनिश्चयन श्रेणी वापरली. याच पद्धतीने आपण बाकीचे मी सांगितलं त्या पद्धतीने ऑनलाईन करण्यासाठी गुगल फॉर्म भरून घेऊ शकतो, त्यासाठी मात्र शिक्षकाला तयारी करावी लागेल. सामान्य ज्ञान, स्पोर्ट्स आणि फिजिकल एज्युकेशन मधलं सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्नावली तयार करावी लागेल. गुगल फॉर्मची फॉर्मवर कशी प्रश्नावली तयार करायची हे अतिशय सोपं आहे, गुगल फॉर्मवर प्रश्नावली तयार करता येऊ शकेल. होमवर्क सांगितलं तसं होमवर्क देता येईल, त्याला आपल्याला प्रकल्प देता येऊ शकतात, प्रकल्पासाठी खूप छान छान विषय आपल्याला या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात, जेणेकरून ते विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतील. धन्यवाद. त्यानंतर मी परत एकदा पाटोळे सरांना निमंत्रित करतो, त्यांनी एकच मिनिटात सर, फक्त वेळ कारण खूप झालेले, एक मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करावं शिक्षकाच्या वतीने, हे महाराष्ट्राच्या शिक्षकाच्या वतीने आपण मनोगत व्यक्त करावं. थँक्यू सर. आजच्या या वेबिनार मध्ये अलीकडची जी तरुण पिढी आहे, अभय असेल, हिमांशु असेल, नासिर असेल, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नॉलेज आणि प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे. खरंच त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे आहे. आगाशे कॉलेजच्या वतीने हा जो उपक्रम या ठिकाणी दिलाय, सादर केला गेला, हा खरंच काळाची गरज म्हणून आपल्याला पुढे भविष्यात घ्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. सगळे सहकारी बांधव आमचे शिक्षक आता जे वर्किंग मध्ये आहेत, ग्रँटेबलवर असतील, नॉन ग्रँटेबलवर असतील, साधारणपणे इंग्लिश मिडियमच्या शाळा ज्या आहेत त्यांचे मॅनेजमेंट, आता ह्या सगळ्या गोष्टीकडं जाऊ पाहते. अपेक्षित त्यांना हे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक शिक्षण कसं शिकवलं जाईल याची काळाची गरज आहे, आणि ह्या सगळ्या शिक्षकांना हे नॉलेज देणं फार महत्वाचं आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. मी
विशेष धन्यवाद देतो आगाशे कॉलेजच्या सर्व टीमला, ज्यामध्ये महेश देशपांडे सर असतील, शरद आहेर सर आहे, आता आपल्या बरोबर योगेश बोडके सर, आवाज गेला, पण हे सगळं टेक्निकल सर. ओके धन्यवाद सर. मी एक आणखीन एक घोषणा इथं करणार आहे. 4, 5, 6 आणि 8 तारखेला परत आगाशे महाविद्यालयाच्या वतीने फिजिकल लिटरसीवर वेबिनार होणार आहे. तो 4 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी एक महत्वाची सूचना आहे, गोपीचंद पुल्लेला इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर आणि इंटरनॅशनल बॅडमिंटन कोच, आता सगळ्यात सक्सेसफुल कोच आहेत ते, आगाशे महाविद्यालय परत आपली शारीरिक शिक्षण समन्वयक समिती आणि त्यांचं जे हे जे आहेत आपले गोपीचंद पुल्लेला जे आहेत, त्या गोपीचंद पुल्लेला यांची यांची एक फाउंडेशन आहे, ELMS स्पोर्ट्स फाउंडेशन. या ELMS स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने अतिशय उत्तम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आज हा जो वेबिनार झाला, या वेबिनारमध्ये आगाशे महाविद्यालय समन्वयक समिती आणि इथं उपस्थित असलेले तज्ज्ञ यांनी जे काही मोलाचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेष आभार योगेशचे, कारण योगेश बॅक स्क्रीनला जरी असला तरी त्यांनी खूप मोठा रोल अदा केलेला आहे. त्यामुळं टेक्निकल सपोर्ट हा शारीरिक शिक्षण मधल्या लोकांना पाहिजेच असतो. मला आता लगेच बरेच मेसेजेस आलेत नासिर, नासिर मला बरेच मेसेजेस आले की तुझं जे काय टेक्निकल सेशन जे होतं त्या टेक्निकल सेशनवर स्वतंत्रपणे वेबिनार व्हावा, असं एक असं एक नाही असे बरेच मेसेजेस माझ्याकडे व्हॉट्सअपला आलेले आहेत. तर आपण मी नक्कीच सांगेल इथे की आपण तशा प्रकारचे वेबिनार अजून घेऊया. प्रश्न खरं होतं पण टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्या याच्यामध्ये काही मला कळलेलं नाही. मध्ये एकदा मोहिनी मॅडमचा प्रश्न शेअर झाला होता पण तो वाचला नाही पूर्ण आणि प्रश्न बरेच आले होते, पण आपण बघूया ते प्रश्न काही आता काही सांगता येणार नाही. आपण परत पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा ते प्रश्न आपण त्याची उत्तर नक्की तज्ज्ञांकडून घेऊया. परत एकदा सर्वांचे आभार, सर्व शिक्षक जेवढे उपस्थित होते, शिक्षकांव्यतिरिक्त काही लोक इतरही होते जे शारीरिक शिक्षणाशी त्यांचा संबंध नसला तरीही अशी काही लोक इथं या वेबिनारला फेसबुकवर उपस्थित होते. मी सगळ्यांचे आगाशे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.